आज आपल्या कार्यशाळेचा दुसरा दिवस, तर आपण कालपासूनच काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय चित्रासंबंधी. तर पहिल्या दिवशी आपल्याला मनोज पातुरकर सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि आज दुसरा दिवस, तर हंसज्ञ तांबे सर जे आज आपल्या आपल्याला त्यांच्या स्वाध्यायातून जाणीवेच्या विस्ताराबाबत कल्पना देतील किंवा सांगतील, तर आपण त्यांचे विचार आणि ते काय सांगतील ते नीट ऐकून घेऊ. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वाध्याय चालू करा. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर आपण आता दोन दिवस इथे येऊन काही गोष्टींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. आपण ते समजून घेऊयात की आपण काय करत होतो, कसं करत होतो. त्याच्यात आपण सगळे सहभागी होणार आहोत, फक्त तुम्ही किंवा मी नाही. तर रुची जसं म्हणाली तसं एक त्याची जादू व्हायला पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. आपण प्रयत्न करू पहिली जादू करण्याचा. चले का ना रुची? एकदम. तर हे जी ॲक्टिव्हिटी होते आपण जे करत आहोत ती सगळी ॲक्टिव्हिटी आपल्या दृश्यकलेच्या बाबतीत आहे असं आपण म्हणतो, बरोबर. तर आपण प्रयत्न करू की हे नक्की काय आहे ते समजून घेण्याचा. तर रुची स्टार्ट करते सब लोक एक साथ, ठीक आहे. आता जे काय आपण करणार आहोत ते तुम्ही पाहिलं असेल, अनुभवलं असेल, तुम्हाला माहितीही असेल, तरी आपण पुन्हा प्रयत्न करणार आहोत ते करण्याचा, ठीक आहे. तर प्रत्येकाने असं जोरा टाळ्या वाजायच्या फक्त सगळ्यांनी टाळ्या वाजायच्या, ठीक आहे. रुची स्टार्ट करते. ऐसे करना है सबको. ध्यान देना है अपने हाथ के पास. हाँ, और मेरे पास भी ध्यान देना है. कुछ मिस नहीं करना है क्योंकि आंखों का सब है ना. अब मैंने क्रॉस कर दिया है. सब लोगों ने क्रॉस किया एकदम परफेक्ट है ना. क्रॉस हो गया. अब हमें क्या करना है, ऐसे करके इसको करना है. हाँ, सब ने एकदम टाइट पकड़ के रखना है, कोई भी छोड़ना नहीं है. यह सब ने कोई भी बचा नहीं ना. एकदम परफेक्ट पकड़ा ना. वैसे पढ़ना, कोई सा हाथ हिलाना नहीं है. सब लोगों ने ऐसा करना है. एकदम परफेक्ट है ना. हाँ, ठीक है. नहीं नहीं वैसे नहीं करना है, फिर से करो. हाँ, जिसको पता है वैसे करना है, ठीक है. किया. अब दो उंगली बाहर निकालो. किया, ठीक से. अब उसको सीधा कर दो. किसका हुआ? मेरा हो गया. तुझे पता है ना. तो इतने क्या झालं की त्याला माहिती होतं कारण त्याने कुठून तरी अनुभव घेतलेला होता. आपको कहाँ से पता चला? सब स्कूल में करते रहते हैं. क्या करते उससे? जादू. मतलब क्या होता है मैजिक? मैजिक का मतलब क्या होता है? क्या होता है बोलो. तो नया देखने को मिलता है. आपण ना सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊया. म्हणजे तो जरी बोलत असला ना तरी कारण तो आपला एक भाग आहे. मतलब क्या देखने मिलता है? नया मतलब क्या देखने मिलता है? अभी ये सब लोगों ने किया लेकिन उनको नहीं आया ना, हो नहीं पाया. आपको हो पाया तो आपने नया क्या देखा और इन्होंने क्या नहीं देखा नया, बताओ उनको. उसमें उनका हाथ अलग तरीके से जाता अपना अलग. लेकिन उनको क्यों नहीं पता चला, तुझे क्यों पता चला? क्योंकि अपन वैसे करते हैं जैसे उनको समझता नहीं है. तो तुझे उसमें कुछ नया लगा? क्यों नहीं लगा? क्योंकि मैं पहले भी बहुत बार कर चुका. हाँ, तो हम लोग बहुत सारी चीज़ें बहुत बार कर चुके होते हैं इसलिए हमें लगता है कि हमें पता चला है, लेकिन हमें कुछ पता नहीं चलता. नहीं चलता. तो अभी हम लोग ध्यान देके जो भी चीज़ अगर हमने की होगी तो हम उसे दोबारा करेंगे. तो अभी यहाँ पे हम लोग ने क्या देखा पता है आपको, कि अगर अपनी आँखें और अपना ब्रेन अगर ठीक ठीक से ध्यान नहीं दे रहे हैं तो हमें सामने वाली चीज़ें पता नहीं चलती है, ठीक है. अभी वही मैजिक क्या है देखो, कि जैसे आपको सर ने बोला था कि लाइन देखना है तो भी एक मैजिक थी. तो लाइन देखी आपने? नहीं. हाँ, जो सर ने बोला था ना उसमें भी एक मैजिक था कि जाके लाइन देखो सब नेचर के अंदर. तो दिखाई दी कहीं पे? दिखाई दी. वो ड्रॉ किया था. हाँ, ठीक है. तो फिर से अभी देखने की लाइन होती या नहीं हम लोग देखेंगे, ठीक है. तो आपण आता परत आपल्या विषयाकडे येऊ, की जसं आपण म्हटलं की दृश्य भाषा असा शब्द वापरतो ना, तर तुम्ही सगळेजण कलेचे विद्यार्थी आहात असं आपण गृहीत धरूया. तर आता एक साधे साधे प्रश्न आहे तिथून आपण सुरुवात करू. तो एक विषय होता त्याला इन्वॉल्व करण्याचा. बोलो बोलो.
हाँ तो ह्या गोष्टी आहेत ना, ह्याचा अर्थ काय माहिती का की आपलं दो ब्रेन आणि आपले डोळे ह्यांचं काय पाहिजे, संबंध पाहिजे ना, रिलेशन हवं. हे चित्रासाठी खूप महत्त्वाचं आहे की जिथे आपला हात आणि काय डोळे की म्हणजे डोळे की ब्रेन म्हणजे या तीन गोष्टीचं जर संवाद साधता आला तर काय निर्माण होतं, आपण जे काय अभिव्यक्त करतो ते होऊ शकतं. म्हणजे ही जी ॲक्टिव्हिटी होती मगाची ते असं सांगण्यासाठी होतं की आपला हात, आपलं डोकं आणि काय डोळे ह्यांचा काय पाहिजे, संबंध पाहिजे. आता एखादा समजा आंधळा व्यक्ती असेल तो चित्र काढेल का? पण आपण चित्रासंदर्भात बोलतोय, तुमचं म्हणणं बरोबर आहे, बरोबर की? आपण ते पण विचार करू कसं ते, म्हणजे आंधळा व्यक्ती चित्र काढेल, फील करून काढू शकेल, म्हणजे तो काय करेल, म्हणजे तुम्ही जसं आकार अवकाशाबद्दल बोलता ते तो करू शकेल नाही. म्हणजे परत प्रश्न काहीतरी राहिलेला आहे आपला ना, आपण त्याचा शोध घेऊ. तर आपण सगळे सब लोक समजलो की एक गोष्ट जर आपल्याला कळली तर आपण त्याच्या संदर्भात ना अनेक गोष्टींचा विचार करू शकतो, बरोबर. आता एक काय कळलं आपल्याला की आपले डोळे, आपला हात आणि आपला मेंदू ह्याचा काय पाहिजे, एक संबंध पाहिजे. आता कसेल ते बघूया. तर कला हा शब्द आहे तो समजून घ्या की कला या शब्दाला आपण इंग्रजीमध्ये स्टेट असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला अवस्था असं म्हणतात. म्हणजे आपण चंद्राच्या कला बघितल्या की नाही, म्हणजे काय असतात, चंद्र एका ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी तो बदलत जातो, बरोबर की नाही. माणसाच्या काय असतात, कधी रागीट असतो कधी वेगळ्या आनंदामध्ये असतो, ह्या पण त्याच्या काय झाल्या, अवस्था झाल्या ना, मेंटल अवस्था आहेत ना प्रत्येकाच्या. तर कलेचा संदर्भ आपण कसं समजून घेऊया की कला म्हणजे एक अवस्था आहे, हे स्पष्ट झालं प्रत्येकाच्या मनामध्ये आत्तापुरतं तरी, कायमचं नाही. कला म्हणजे काय वाटतं तुम्हाला, तुला काय वाटतं आत्ता आपण बोललो ते कला हा शब्द आपण बोलत होतो ना, तर मी आपले काही शब्द वापरला, तो नेमका शब्द कोणता होता, म्हणजे काय एक्झाम्पल देऊन बोलू शकतो आपणच आता बोललो ना. म्हणजे आता विचार करा की आपने पाणी देखा होगा, तो पाणी के कितने स्टेट होते हैं, कौन से होते हैं, है ना. लेकिन पानी क्या होता है, पानी ही होता है, ठीक है. वैसे अपने मन की कोई भी अवस्था हो सकती है, लेकिन एक अवस्था हमें दिखाना होता है. आता तो समझून घया कस है. त्याच्यानंतर अगर पानी को हम लोग अगर किसी भी बर्तन में डालते हैं तो उसका क्या बदल जाता है, शेप बदल जाता है, फॉर्म नहीं बदलता है, एकदम परफेक्ट आपको पता चला, बराबर. आता अपन कला समझला ना, ये विसरायचं नाही प्रत्येकाने, तर आपलं पुढे एक स्टेज ना आपलं कळत जाईल की मी आत्तापर्यंत दोन दिवसात जे काही केलं आहे ना त्याचे सगळे संदर्भ उलगडू लागतील, कळतंय. तर थोड्या वेळ कला या शब्दाची व्याख्या किंवा समजण्यासाठी आपण अवस्था हा शब्द समजून घेऊ आणि त्याच्या संदर्भात तुम्ही विचार करायचा थोड्या वेळासाठी. आता दुसरा शब्द आहे की प्रत्येकजण चित्रकलेचे विद्यार्थी आहात ना, किती जण आहेत चित्रकलेचे विद्यार्थी, बाकीचे नाही आहेत, कोण नाही आहे, रिची आप नहीं हो, ड्राइंग या पेंटिंग के स्टूडेंट नहीं हो ना, मतलब आपको स्कूल में होता है ना, मतलब आप भी हो, आप अलग नहीं हो. हिमांशु आप भी हो कि नहीं, तो अपन सगळेजण आहोत. तर ते काय होतं की एक शब्द खूप सुंदर आहे तो समजून घ्या, आपण मराठीतून पण समजू इंग्रजीमधून पण समजूया. तर इंग्रजीमध्ये ना ड्रॉइंग अँड पेंटिंग म्हणतात, काय म्हणतात, आर्ट बोलते काय इंग्लिश में, स्कूल में आर्ट सीखना है, क्या बोलते हैं, एकदम बराबर है. वैसे हिंदी और मराठी में क्या बोलते हैं आपको पता है, कला, कला तो आर्ट हो गया, चित्रकला, चित्रकला बोलते हैं, है ना. हाँ हम लोग समझ लेते हैं, तो चित्रकला क्या शब्द है उसको समझते, थोड़ा 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 मुश्किल नहीं होगा लेकिन समझ के लेते. डिक्शनरी में हम लोग कैसे ढूंढते हैं हर मीनिंग का चीज, है ना, वैसे करते हैं. तो चित्रकला का मतलब ऐसे होता है कि अपना जो चित्त होता है, समझ लो, उसको ज़्यादा डीप में जाने की ज़रूरत नहीं है. मन अलग है और चित्त अलग है, वो अवस्था के साथ ही होता है, रिलेट कर सकते हम लोग. तो अपना जो माइंड है ना, कॉमन भाषा में अपना जो माइंड है उसको हम लोग इस जगह पे रखते हैं, बराबर ना, और उसको हम लोग बोलते हैं कि चित्त जहाँ पे हम लोग ने रख दिया उस जगह पे, तो कला. बाद में शब्द कौन सा जोड़ा गया है उसको साथ, कला मतलब एक जो अवस्था है अपनी, हम लोग उसको रखेंगे. जैसे कि
अगर आपको समझो एक्टिंग करने के लिए बोल दिया मैंने, तो आपको राम का एक्टिंग करना है, तो आप कैसे करोगे? राम जैसे एक्टिंग करोगे, मतलब राम कैसे होगा आप उसको इमेजिन करोगे और राम जैसे एक्टिंग करोगे। फिर आपको बोला गया कि राजा की एक्टिंग कर दो, कैसे करोगे? राजा के जैसे एक्टिंग करोगे। और बोला गया कि चोर की जैसे एक्टिंग कर दो, कैसे करोगे? लेकिन एक ही आदमी करता है ना ये सारी चीज़ें। कळलं तुम्हाला? म्हणजे आपल्याला त्या मानसिक अवस्थेला समजून घेऊन आपल्याला अभिव्यक्त करायचं आहे। सेम आता आपल्याला चित्रामध्ये करायचं आहे, बरोबर? आता दृश्य भाषा समजून घेऊया। आता जसं समजा आपल्याकडे कॅमेरा आहे, कॅमेराचा मी त्या लेन्समधून बघतो, तर मला काय दिसतं? क्या दिखता है कैमरा के लेंस से जब मैं ऐसे देखता हूँ और कैमरे को ऐसे मूव करता हूँ तो क्या दिखा देता है मुझे? चित्र। ठीक से देखो और कोशिश करो। इमेज। इमेज और क्या हो सकता है? फोटो। फोटो, लेकिन और थोड़ा सोचो, क्योंकि मैंने कैमरे से देखा, क्लिक नहीं किया अभी तक, ऐसे देखते जा रहा हूँ। दृश्य म्हणजे आपल्याला एक विज्युअल दिसतं, ठीक आहे? पण ते विज्युअल काय असतो? ते मूव होत राहतं ना, ते हलत राहतं ना एकसारखं, स्थिर आहे का? मुवमेंट करतो आणि अचानक काय करतो आपण त्याला क्लिक करतो। काय करतो? क्लिक करतो। तर काय होतं ते चित्र? स्थिर होतं ना, बरोबर ना? का ते चेंज होत राहतं? नाही। याचा अर्थ जे व्हिज्युअल आहे ते नेहमी फ्लेक्झिबल असतं। दृश्य कसं असतं? फ्लेक्झिबल, लवचिक असतं। आणि चित्र कसं असतं? स्थिर असतं। आता काय होतं की जे दृश्यामध्ये आहे ते आपण काय केलं? स्थिर केलं, म्हणजे ते चित्रात आलं, त्याला पिक्चर असं म्हणतात। आता त्याच्यामध्ये काय दिसतं? त्याच्यामध्ये डिस्टन्स दिसतं का? जे आता इथून जाणवतं तुम्हाला, जे डिस्टन्स जाणवतं खूप लांबवरचं, ते त्या चित्रामध्ये दिसतं का? नाही दिसत। मग काय दिसतं? तर तिथे तुम्हाला रेषा दिसतात, त्रिकोण दिसतात, चौकोन दिसतात, ज्याला आपण घर म्हणतो किंवा डोंगर म्हणतो, शेप दिसतात ना काही? म्हणजे जे स्थिर चित्र जे केलेलं आहे ते जेव्हा फोटोमध्ये आपण बघतो तेव्हा आपल्या कुठला अनुभव येतो? मी काय म्हणतो ते समजते तुम्हाला? कल्पना करा, तुमच्याकडे प्रत्येकाकडे कॅमेरा आहे, तुम्ही ते कल्पना करा, हिमांशु कल्पना करणार की आप उसको एक आग से देख रहे हो और आपको जो अच्छा लगे उसको क्लिक कर रहे हो ना, और त्याच्यामध्ये काय काय दिसेल असं तुम्हाला वाटतं? तू सांगू शकशील फोटोमध्ये काय दिसेल? साधा प्रश्न आहे ना, मी काय म्हणतो ते समजते ना। कॅमेरा घेतला, दृश्य काय सांगितलं? मी लवचिक आहे, क्लिक केलं फोटो आला। आता त्याच्यात आपल्याला काय ते शोधायचं आहे जे तुम्ही दोन दिवस अनुभव करताय। काय दिसतं फोटोमध्ये? आकार दिसतो आणि रंग दिसतो आणि लाईन दिसतात आणि हां, म्हणजे जर समजा आता तुम्हाला मी फोटो दिला आणि तुम्हाला सांगितलं ते चित्र काढ, तर तुम्ही काय कशाने सुरुवात कराल? लाईन्सने सुरुवात कराल। म्हणजे आपल्याला तिथे काय दिसतं? लाईन्स दिसतात, डॉट, बिंदू, टेक्चर, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि आपण त्या पुन्हा मांडतो, रिप्रेझेंट करतो, आणि त्या रिप्रेझेंट गोष्टी अशा पद्धतीने करतो जिथे आपल्याला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाशी काय करायचं आहे? रिलेट करायचं आहे, कळतंय? हे जर झालं तर आपण म्हणतो वा चित्र छान झालं आहे, कळतंय? मी काय म्हणतो ते समजत आहे? काही प्रश्न राहिलेत? नाही समजलं। आता ह्या गोष्टी करताना काय करा, जेव्हा मी किंवा कुठले सर बोलत असतील त्यावेळेस थोडी कल्पना करायला प्रयत्न करायचा आहे, कारण की आपली भाषा आहे ती तशीच आहे। म्हणजे ज्यावेळेस मी म्हटलं कॅमेऱ्यातून बघायचं आहे, तर तुम्ही कल्पना करा आपलं दृश्य दिसतं आहे, क्लिक केलं फोटो आला, फोटो आल्यानंतर ते तुम्ही जेव्हा काढायला जाता तेव्हा रंगरेषेचा आधार घेता ना, मग तिकडे आपल्या रंगरेषा ज्या दिसतात त्याच्या आधारे आपण काय विचार करतो? पुन्हा जे प्रत्यक्ष तिथे होतं त्याचा अनुभव आला पाहिजे, तो येतो ना। जसं मी लँडस्केप केलं, ते लँडस्केप आणू शकतो कोणी? तुम्हाला प्रश्न नाही, आपको जर पता नाही चला तो मैं से बात करनी है, लेकिन हम लोग करेंगे। जैसे अगर हम लोग कैमरे से इसको शूट करते हैं और एक जगह क्लिक कर दिया तो ये सारी चीज़ें आ गई, ठीक है?
अभी हम इसको देखते हैं, इसको क्या बोलते हैं हम लोग, चित्र बोलते हैं या पेंटिंग या पिक्चर बोलते हैं, है ना। इसके अंदर क्या क्या दिखाई दे रहा है? तो ये लाइंस है, ये फॉर्म शेप है, यहाँ पे कुछ लाइंस ड्रॉ किया हुआ है, कलर छुड़ा हुआ है, ये सारी चीज़ें हम लोग उस चीज़ को रिलेट करना चाहते हैं जो आर्टिस्ट ने किया होगा या हम लोगों ने देखा होगा। आणि हे सगळं जे काय आहे ते सगळं आभासी आहे, काय आहे की नाही, इल्यूजन आहे ना, इतकं खरं आहे का तिथे काही नाही। म्हणजे काय झालं, दृश्य भाषा म्हणजे इथे काहीतरी जाणीव होते, पिवळा रंग आहे, फ्लो सोडलेत, असा फ्लो आहे का प्रत्यक्षामध्ये तिकडे? नाही। मग ह्या आर्टिस्टने काम करताना तिथं जो फ्लो सुटलेला त्यातनं तुम्हाला काहीतरी जाणीव करून द्यायची होती। पावसाळा पडला आहे का इथे? पावसाचं वाटतंय? कुठलं वाटतंय? कशामुळे वाटतंय? कशामुळे? कलरमुळे। बरोबर। म्हणजे चित्र जे आहे ते तुम्हाला तुमच्या अनुभवाशी परत जोडण्याचं काम करतं, म्हणून चित्र हे काय आहे, फक्त एक माध्यम आहे तुमच्या अनुभवाचा। कळतंय? आता तुमचे प्रश्न असे येतात की चित्रकलेमध्ये आल्यानंतर आम्हाला पटकन चित्र समजायला पाहिजे, बरोबर। आता तुम्ही सगळेजण तुम्ही मराठी भाषा किंवा इंग्रजी भाषेमध्ये शिकला असाल, आता प्रश्न साधे आहेत, उत्तर देण्याचा प्रयत्न करूया। एक प्रत्येकाने बोलायचा, रिची अगर आपको गाय के बारे में ऐसे लिखने के लिए बोला तो आप कैसे लिखोगे? दो शब्द में बोल देना कुछ भी, दो तीन लाइन्स बोल देना। इमेजिन करके गाय के बारे में बात करना, दो तीन लाइन्स के बारे में बोलो। कि गाय मतलब दूध देती है, दूध पीती है, और ठीक है घास खाती है। ओके, अब हिमांशु बोलो क्या हो सकता है? किसके बारे में? गाय के बारे में बोलना है हमें। गाय दूध देती है, दूध से अपन बहुत सारी चीज़ें बनाते हैं। लेकिन ये हम लोग बनाते हैं, हमें गाय के बारे में बोलना है ना। गाय हमारी माता है। ठीक है, तो अभी इन्होंने ये बोल दिया। हाँ, अब गौर से सुनो बाकी लोग क्या बोलेंगे, क्योंकि उसके ऊपर बहुत जरूरी कि हम लोग क्या करते हैं। आता बघा, तुम्ही लाजू नका, मी पण तुमच्यासारखाच आहे, तर आपण बोलूया। हां, आता कोणी ते सांगा की तू काय करशील गायच्या संदर्भात? आता तिला दोन शिंग असतात। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे। अजून तुला काय वाटतं? हां, तू गाय खरं तर एक प्राणी आहे। हां, ए बोलो क्या बोल रहे, सुनो ना, क्योंकि तू पता नहीं चलेगा ना, वो मैजिक रह जाएगा। हां हां, एक प्राणी आहे आणि गाय आपण आपल्या याच्यात तरी देव मानतात, देव मानतो, आणि गाय आपल्याला दूध देते। असं ठीक आहे, तुम्ही सांगू शकाल? गाय म्हणजे आपण आपल्या संस्कृतीमध्ये 33 कोटी देवांचे स्थान आहे असं समजतो। ठीक आहे, आता मला हे सांगायचं आहे, हिमांशु इन्होने भी बोला, आपने सुना ना, क्या बोला? की गाय, हां, तो आपण थोडं सुनते तो मजा आहे का? तर काय होतं की जेव्हा लहानपणी आपल्याला भाषा समजल्यामुळे आपण तिकडे ना गाई संदर्भात ना माहिती देतो, फक्त गाईला चार पाय असतात, दोन डोळे, दोन शिंग वगैरे 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 देतो। अभिमांशु माँ के बारे में ऐसे लिखना है तो कैसे लिखोगे? माँ अपने बेटे को हमेशा प्यार करती है। तुला काय वाटतं कसं लिहिणार? हां, तू सांग। आपले अपेक्षा वगैरे जे असतात जास्ती करून, ते आपले मम्मी वगैरे जास्ती आपल्याला सपोर्ट वगैरे। ठीक आहे, तुम्ही कसं कराल? ठीक आहे, आता समजून घ्या की आपण प्रत्येकजण सारखेच आहोत, पण आपण प्रत्येकजण काय काय आपल्या अनुभवानुसार सगळं सांगतो आहे। लहान मुलं काय करतील, गायच्या संदर्भात माहिती देतील, नंतर थोड्या मोठ्याला तिचा उपयोग सांगतील, नंतर पुढे मोठे गेल्यानंतर त्याच्या संदर्भातले जे आपण सामाजिक जे आहेत संदर्भ त्याच्यानुसार बोलू, आणि अजून वेगळ्या पातळीवर गेल्यानंतर रिसर्च ओरिएंटेड असं ना तसं काहीतरी करू, बरोबर की नाही? हे जसं आहे ना तसंच आपल्या चित्रकलेमध्ये सुद्धा आहे, सोप्या भाषेत सांगायचं, कळलं ना? आता आपण ह्यातली एक गोष्ट करतो का, डायरेक्ट आपल्याला त्या गाईचं प्रोजेक्ट करायचं असं जमेल का? काय करायला पाहिजे आपल्याला? अगोदरच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे,
म्हणजे तुम्ही जे काही चित्रकला शिकत आहात जिथूनही सुरुवात केलेली असेल तर तिथे समजून घ्या की आपल्याकडे पहिल्यांदा ड्रॉइंग ओरिएंटेड जे काही स्किल आहे ना ते डेव्हलप केलं पाहिजे. मला चौकोन काढता आला पाहिजे, मला त्रिकोण काढता आला पाहिजे, मला वस्तूची गोलाई काढता आली पाहिजे. जेव्हा मला हे सर्व जमतं तेव्हा हळूहळू एक एक स्टेप पुढे आपोआप जाते. जसं तुम्ही सांगितलं ना गाईच्या निबंधाबद्दल कसं कसं बदलतं, मी सांगितलं का नाही, पण तसं तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली का काढायचं, तसं आकार काढण्याचा प्रयत्न केला आहे, एक क्यूब रंगवलाय का प्रॉपर, रेंडरिंग करून बघितलंय का कधी? फक्त रंगवलं असं नाही, असं व्हायला पाहिजे. आता उदाहरण आता बघूया, तुम्ही सकाळपासून रेषेचा विचार करताय बरोबर ना, तर माझं असं मत आहे चुकीचं असू शकतं, आपण बघूया की तुम्ही सकाळपासून रेषा शोधताय, रेषा शोधताय, सगळेजण रेषा शोधत आहात, सगळ्यांना रेषा दिसली. तुम्ही रे आकाराच्या संदर्भात रेषा शोधत होता का रेषा म्हणून काहीतरी आहे ते शोधत होता? मी तर आकार म्हणूनच रेषा शोधली बरोबर की नाही, असं कधी असेल तर आपण एक कल्पना करू की दोन तीन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय समजून घेते आपण, चित्रकला म्हणजे काय, हां मी एकसारखं सांगत जाईन तुम्ही विसरला तरी, एक स्टेट असते, अवस्था असते, नंतर काय आपल्या मनासंदर्भात काहीतरी असतं ना चित्र, ते आपण करायचं असतं आणि त्यासाठी आपण हे वापर करतो. हे हा जे तुम्हाला समोर मी दाखवत आहे हे बघा, समजून घ्या मी काय बोलतो ते. हे काय आहे? पेपर आहे, एकदम बरोबर. कारण की काय झालं, जे दिसतंय त्यांनी सांगितलं. या आर्टमध्ये त्यांना काय वाटतं, काय अवकाश आहे. आता बघा मी बघा काय म्हणतोय, जे आपण म्हणतो इनोसंट इनोसंट जे काय आहे ते मलाही माहिती नाही शब्दाचा अर्थ काय, पण त्याने पटकन सांगितलं हे पेपर आहे म्हणून, पेपरच आहे, साधा पेपर असं त्याचं म्हणणं आहे. पण आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण याला अवकाश म्हटलं, पण हे सरफेस आहे. अवकाश आहे का? कारण मी तुम्हाला बंदिस्त एक आकार दाखवला आहे ना, मी असं म्हटलं का हे सगळं काय अवकाश म्हणजे काय काय, हां ज्याला बॉर्डर्स नाहीत ना, असं काहीतरी असू शकेल ना, उभं आडवं इकडे तिकडेला बॉर्डर्स नाहीत, आताला बॉर्डर आहे की नाही, चौकट आहे ना, त्याच्यात मी तुम्हाला दाखवलं. त्यांनी सांगितलं पेपर बरोबर आहे, पण हे काय आहे? तर कधीही विसरू नका, जे जे आपण लिहितो ना कालपासून, मजा आली, आनंद वाटला, मला वाटलं तर वाटणं होतं की मला सरफेस दिसला, अवकाश नाही. आता अवकाश म्हणजे काय ते समजून घेऊया आपण. आता तुम्ही कालपासून शोधताय तर स्वाध्यायाचा असा अनुभव आहे. आता स्वाध्याय म्हणजे काय ते थोडक्यात सांगू तुम्हाला. आपल्याकडे ना एकच इंद्रिय आहे, हिमांशु कितने सेन्स है अपने पास? एक नहीं. तो कितने? सिक्स. तो कितने बोलो जल्दी, कौन से है? जल्दी बोलो, आप सबके साथ करना है, शेयर करना है, बोल दो जल्दी बोलो, बाकी लोग को तो आता नहीं, आप बोलो. पीछे पीछे बोला बोलते. हाँ बोल दे, बोल देना. हाँ बोलो, कितना होता है? चलो एक सेंस बता दो, कौन सा है? कौन सा है सांग लो का. हाँ हाँ बोलो ना. परफेक्ट बोल रहे हो. हाँ 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 परफेक्ट बराबर, ठीक है चलेगा. अभी जितने भी आपके पास सेंस आपको पता है उसको ध्यान में लाना है. अगर वो सारे सेंस जब जुड़ जाते हैं ना तब हमें सभी सारी चीज़ें पता चलती है. समझो आपके आंखें बंद कर दी जाए और सारा और आपके जबान पे कोई चीज़ रखी जाए तो आपको टेस्ट नहीं आएगा उसके बारे में, ये आपको पता है नहीं ना. अगर आप मेरी बातें सुन रहे हो तो आपका कान भी मेरे पास होना चाहिए, नहीं तो क्या होगा हिमांशु? बराबर कुछ समझ. हाँ वही बात है. तो आपने जो पाँच सेंस है ना, अपन पाँच सेंस में काम करते, तो तुम्हें लक्षात ठेवा या गोष्टी कि हा संदर्भात त्याचा विस्तार करणं, मी त्याला वाढवणं म्हणत नाही आहे किंवा त्याला डेव्हलप करणंसुद्धा म्हणत नाही, मी त्याला काय म्हणतो विस्तार करणं. म्हणजे काय, समजा मी एक रंग बघितला, लाल रंग बघितला, तर तुम्हाला हायती लोकी मिडल की शिकवली जाते ना, हां तर ते काय झालं, तुम्हाला डोळ्यांना त्याच्या अनेक छटा काय झाला समजवण्यात आला. म्हणजे काय झालं, तुमच्या डोळ्यांचा काय झाला
जाणीवेचा विस्तार झाला. अशाच प्रकारे तुम्हाला अनेक छटा दिसू लागतात, म्हणजे तुमच्या डोळ्यांना रंगाची जाणीव काय होते वेगळा प्रकार होऊ लागते. हे कळलं एका अर्थाने. दुसरं, हिमांशु ॲपल कोणत्या कलर का होता? रेड कलर का होता. तुला काय वाटतं कुठल्या कलरचं असतं? ग्रीन असतो. आपको काय लागत आहे? म्हणजे त्याला रेड माहिती आहे कारण त्याचा जाणीवेचा आकाराचा तेवढाच विस्तार आहे म्हणून त्याला तेवढंच वाटलं. पण आपल्याला खूप सारे आकार माहिती आहेत ना, सफरचंद वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे पण असतात. मग मी जाणीवेचा विस्तार का म्हणतो हे कळतं का? जाणीवेचा विस्तार तुमच्या रंगातून, रेषेतून, आकारातून, रचनेतून आपल्याला करता येतो. हे सगळं आपल्या शरीरानेच आपण समजून घेऊ शकतो आणि ते आपल्याला कळायला पाहिजे, सेल्फ स्टडी व्हायला पाहिजे. म्हणून स्वाध्याय गरजेचा आहे, आपण शिकायचं आहे. हां, आता ते कसं समजून घेऊ त्याच्यानंतर आपण रेषेकडे येऊ. आता प्रत्येकाने काय करायचं आहे पण खूप केअरफुली करायचं आहे. हां, आपले हात दोन्ही असे करायचे आणि ना तुम्हाला प्रयत्न करायचा ते कसं होतं का बघायचं आहे. जर तुम्ही ते मिस केलं तर तुम्हाला कळणार नाही कारण तुम्हाला ऑब्जेक्ट नेचर रेंडर करायचं असतं ना. हां, तर ऑब्जेक्ट नेचर रेंडर करताना काय काय घडतं हे तुम्ही आर्टच्या मुलांनी विचार करायचा आहे. मग तो टोमॅटो असू देत नाही तर माचीस बॉक्स असू देत, फरक आहे ना, ते समजून घेऊ आपण. आता काय करायचं आपल्याला, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि हलके हलके जवळ करायचे. आता माझ्याकडे लक्ष देऊ नका, जरी मला बघत असाल तरी तुमचं सगळं लक्ष डोळ्याने नाही जाणीवेने हाताकडे पाहिजे. हां, तर हाताकडे आल्यानंतर तुम्हाला कळेल की हातामध्ये ते ऊर्जा, हे मी सांगत नाही, हे सगळं जगभरात माहिती आहे, ते काहीतरी हीट वाटत असेल ना, तसं हळूहळू जवळ घ्यायचं आहे, खूप जवळ घ्यायचं आहे. ते काय होतं मला माहिती नाही. हां, आणि ना स्पर्श करायला सुरुवात करायची आहे, जेवढा हळूहळू, खूप हळूहळू स्पर्श करायचा आहे, खूप स्पर्श करा. आणि बघा काय होतं हाताला स्पर्श केल्यानंतर, बोलणार नाही आहे, फील करणार आहे. अगर फील करते तुम्ही बोलणार नाही आहे और कुछ तो करना है. और क्या करना है, एकदम आहिस्ता, जैसे कि हम लोग मोर के पंख हवा जैसे लगते ना वैसे आहिस्ता आहिस्ता उसको रफ करना, रब करना है. एकदम हल्को घासायचं आहे हात, किंचित कळलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला ती त्वचा काहीतरी जाणू लागते, तो सॉफ्ट असेल, हार्ड असेल, गरम असेल, काहीतरी वाटतं की नाही. हां, नीट बघा, काहीतरी होतं आहे. आणि ते हळूहळू ना घासायला सुरुवात करायची. आता तुम्हाला काहीतरी वेगळं फिलिंग होत असेल ना, त्वचेमध्ये काय झाला, बदल झाला आहे, सॉफ्टनेस गायब झाला आहे आणि काय होतं आहे, त्वचा हार्ड वाटायला लागली आहे. तुम्ही केलं तर तुम्हाला कळेल, तर प्रयत्न करा प्रत्येकाने प्लीज. आणि त्याच्यानंतर काय करायचं, खूप जोर जोरात करायचं आणि ना स्पर्श प्रयत्न करायचा, आपला स्पर्श समजून घेण्याचा. आता बघा काय होतं आहे, हार्ड लागायला लागलं ना, तो सॉफ्टपणा काय आला, घिसणार नाही आहे. मेरे मुवमेंट देखो कैसे करणार, आणि सगळ्यांना गोष्टी चेक करा. काय होतं आहे, हार्ड व्हायला लागलं ना सगळं, आणि असं खूप खूप असं करा, कळलं. आता इकडे तुम्ही फक्त हाताच्या आधारे सगळं चेक करताय, प्रयत्न करून बघा. हे तुम्ही डोळ्याने केलं की स्पर्शाने केलं? स्पर्शाने केलं. मग ह्या जाणीवा तुम्ही जेव्हा ऑब्जेक्ट नेचर काढता तेव्हा तुम्हाला होतात का? इतक्या प्रकारे असायला पाहिजे आर्टिस्ट म्हणून, हे व्हायला पाहिजे. म्हणजे भेंडी असेल, गाजर असेल, टॉमॅटो असेल किंवा अंडं असेल, तर त्याचा प्रत्येकाचा फिलिंग आपल्या हाताला आलं पाहिजे की नाही, तर हाच अनुभव घ्यायचा आहे, वेगळा काही नाही. फक्त मी सांगितलं शरीराच्या आधारे करा म्हणून, कळलं. हे तुम्हाला हळूहळू समजायला लागेल, फक्त हा अनुभव परत घेत राहायचा आहे. म्हणजे तुम्ही जर तुम्ही ऑब्जेक्ट नेचर करत असाल, अगर आपको कोई भी ऑब्जेक्ट करना होगा घर पर बैठे, तो आपको ट्राई करना है कि उसे लेके आग बंद करना है, उसे चेक करना है, उसकी जो वेट होता है उसके बारे में सोचना है, उसका जो शेप होता है उसके बारे में सोचना है. हाँ, ये सगळं काही आपल्या हाताने कळतं आणि आपल्या हाताला सुद्धा जाणीव आहेत. ते आपल्या डोळ्यांना समजतात किंवा मेंदूला समजतात, मेंदू काय करतो सांगतो. म्हणून आंधळी माणसंसुद्धा गाऊ शकतात, एक सेन्स नसला तरी, है ना, जातात की नाही. मग मला काय म्हणायचं होतं की तुमच्या ज्या जाणीव आहेत ना त्या सगळ्या समजून घ्यायच्या, तुमच्या जे काय आहेत ते. कळलं कोणाला, आपको समज में आया? जो भी ऑब्जेक्ट नेचर करना है घर पे, तो उसको देखना है फिर ड्रॉ करना है, तो आपको आ जाएगा.
आता पण यशस्वी संदर्भात बोलू, काय करायचं तर मला असं वाटतं ही रेषा आहे ना, रेषा ही एक काल्पनिक गोष्ट आहे. कसं त्यात आपण समजून घेऊ, ठीक आहे. आता तुम्हाला हे सांगितलं जातं की रेषा ही मॅनमेड असते आणि रेषा ही नैसर्गिक असते, नॅचरल असते, असं बोललं जातं की नाही, आहे का असं बोलतात का, कोणाला वाटतं नाही बोलत असं, तुला वाटतं? ठीक आहे, मग मला सांग ही मॅनमेड आहे रेषा की मॅनमेड? ठीक आहे, मग आता हे तू प्रयोगाने सिद्ध कसा करणार? आता मी माणूसच आहे ना, तर तुला एक रेषा काढून दाखवायची आहे की ती मॅनमेड वाटली पाहिजे. तर कशाने काढणार तू? स्केलने काढणार. आणि नॅचरल रेषा आहे ती कशी काढणार? हाताने काढणार. हां, मग मी स्वतः माणूस आहे की यंत्र आहे? हां, म्हणजे मी मॅनमेड ऑब्जेक्ट? काय आता आपण बघूया काय करायचं ते. कटर 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 एक तुम्हाला माहिती आपण रेषा हिमांशू रेषा हम लोग निकालते या मारते या काय करते? रेषा काय करते? रेषा मारना होता ना पेपर पे. रुचि बनाना होता. हा बनाना होता, ओके. नाही नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एक खूप सुंदर गोष्ट सांगणार आहे. बनाना ही जे जिने शब्द वापरला ना त्या संदर्भात, जरी थोडासा वेगळा अर्थ असेल संदर्भ, तरी मी सांगणार आहे आज तुम्ही बोलल्यामुळे. तुम्हाला काय वाटतं रेषा येलो टी काय वाटतं तुला? रेषा काय करतो आपण? मारतो, काढतो. अजून कोणाला काय वाटतं रेषा काय करतो? हां, रेखाटतो. अरे वा, रेखाटतो म्हणजे काय करतो? हां, आता समजून घेऊ. तर आपण चित्र काढतो है ना, विहिरीतून पाणी काय करतो आपण? का रेखाटतो? काढतो ना. म्हणजे योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरले पाहिजेत. जसं हिने बनाना शब्द वापरला ना, हा शब्द हिंदीमधला आहे. काय? बनाना. जसे मैंने घर बनाया, मैंने चित्र बनाया, मैंने खाना बनाया. हां, ह्या बनाना या शब्दामुळे माझं असं नाही रिसर्च, माधुरी पुरंदरे म्हणून आहेत त्यांनी रिसर्च केला, ह्या एका बनाना क्रिया शब्दामुळे मराठीतले हिंदी जो रोजच्या व्यवहारातले 20 क्रियापदं गायब झाली. किती? 20 क्रियापदं. कारण घर आपण बांधतो ना, घर बनवत नाही, खाणं जेवण शिजवतो ना, बनवत नाही. आपण माणसानं बनवतो है ना. तर त्यामुळे मला काय वाटतं, सोपा शब्द होता की अशा प्रकारे प्रत्येक जणाने ना हा विचार करायचा. हा विचार करणं म्हणजे तुमच्या जाणीवेचा विस्तार करणं. आपण म्हणतो ना मला बोलायला येत नाही, तर काही नाही, हेच शब्द आहेत ना. आजूबाजूने शिकायचं आहे, कुठे वेगळ्या ठिकाणी नाही. तसं चित्रामध्ये पण लक्षात ठेवा, जसाही नाही शब्द वापरला तसं आपण पण करतो म्हणून आपल्याला कळत नाही. कालच्या अडचणी होत्या ना, तुम्हाला सगळं येत होतं, शब्दांचा घोळ होत होता, तो आपण सोडूया. तर रेषा आपण जसं मराठीमध्ये मराठी एक हे काय आहे? क लाईन. ठीक आहे, काय माहिती नाही? काय माहिती कोणाला? ठीक आहे. असं होऊ शकतं? नाही नाही, मी तसं म्हटलंच नाही ना. हे काय विचारलं? कोणाला काय वाटतं रेषा आहे ती? वो सोचना, वो दूसरा भी क्या बोल रहे. हाँ, उसने क्या बोला वो भी सोचना, ध्यान दो. क्या है ये? ठीक है, हाँ, इसने क्या बोला आकार. सगळ्यांना लक्षात द्या की कोण काय बोलेल ना, त्याला लक्ष ठेवायचं लगेच, कोण चुकतं ते बघायचं लगेच. ठीक आहे,
काय हे सबको पर ध्यान देना, सगळ्याकडे लक्ष द्यायचं. बरोबर आहे एकदम. हां समभुज त्रिकोण. हां ध्यान देना क्या बोल रहे. हां परत तुम्हीच विचार करायचा, यश तुम्हीच आहात. हे डोंगर आहे की त्रिकोण आहेत ते? बर माहिती आहे, माहिती नाही काय पता काय नाही. म्हणजे काय झालं, आपण बनवलेल्या प्रतीकांना आपल्याला अर्थ द्यावे लागतात. जे आपण म्हणतो ना चित्रात काय दिसलं, चित्रात काय दिसलं, मग आपण असे विनोद करत असतो आणि आपला एक दिवस विनोद होऊन जातो. हां तर हे असे हे जे आहेत ना, आपण याला उर्दू म्हणू शकतो किंवा अ वगैरे म्हणू शकतो, तर अशा प्रकारे ना आपल्या सगळ्या दृश्याची भाषा आपण तयार करतो. जसं आता मराठीमध्ये ह्याला क म्हणतात. हां मराठी में क ऐसे लिखते है, कैसे लिखते है क? हाँ मतलब मराठी में क ऐसे लिखते है, बराबर कि नहीं? और अ ऐसे लिखते है नहीं? तो ऐसे लिखते है बराबर. ये का सांगतो मैं देखा, अपन चित्राच्या संदर्भात विचार करते है. जसं स्वर आहेत ना, साऊंड आहे ना, साऊंड आहे ना, स्वर म्हणतात त्याला. तर अ आ ई हे स्वरांचे काय केलेले आहेत, तुकडे केलेले आहेत. हां त्याच्यानंतर क आहे ना, बरोबर, इथून साऊंड होतो ना, बरोबर की नाही? ख कुठून होतो, ट कुठून होतो, वरून. कळतं तुम्हाला? हे ध्यान में देना, आपको कहीं पे भी इसका यूज होने वाला है. हे जसं समजून घेतो ना आपण तसं, तसं चित्रामध्ये सुद्धा आहे की ह्याला तीन बाजू आहेत म्हणून याला त्रिकोण म्हणायचं आहे. हां आता मला सांगा, अब बात कर, देखना क्या हो रहा है, ये क्या है? म्हणजे अशा दोन गोष्टी एकत्र आल्या तर काय तयार होतं? आकार. आकार तयार होता आणि आकार से क्या पता चलता है? जैसे मैंने ऐसे लिख दिया, इसको बाबा बोलते हैं. ये क्या है? मतलब इसका मीनिंग बदलेगा क्या एक बार तय हुआ तो? नहीं बदलेगा. वैसे एक बार अगर दो चीज़ एक साथ आ गई तो उसका मीनिंग नहीं बदलता, उसका वो मीनिंग अलग कैसे बदलता है? जैसे कि ये एक ट्रायंगल है. हाँ अरे सर्कल हो गया, सॉरी. फिर दूसरा एक सर्कल निकाला, कुछ इसका मीनिंग हो सकता है क्या? हो सकता है ना, अगर मैं इसके ऊपर करूं. कुछ मीनिंग है इसको? कुछ नहीं ना. हाँ क्या तीन सर्कल निकाला मैंने, बघा ना तुम्ही काय करताय, तुम्ही इथे बघत नाही आहात, तुम्ही कल्पना लगेच लावून बघताय. म्हणजे काय करता, तुमच्या अनुभवासाठी तुम्हाला जे पाहिजे ना थेट अनुभव मिळणं हे तुम्ही घेत नाही आहात. हे प्रत्येक वेळेस होतं जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट नेचर पर्स्पेक्टिवचा विचार करता ना, तेव्हा असंच होतं. कल्पनाशक्तीचा वापर करायला शिकायचं आपल्याला, पण ह्या छोट्या बेसिक गोष्टी आपण विसरतो. हे तीनच आहेत ना, बरोबर की नाही? तुम्हाला काय दिसतं सांगतो, आता बघा काय होतं ते. हे एक सर्कल आहे आणि हे एक सर्कल आहे, काय तयार झालं? ह्याच्यामध्ये एक आकार तयार झाला. म्हणजे इथे दोन आकार एकत्र आलं की एक विशिष्ट आकार तयार होतो. हे कळतं तुम्हाला? हां तशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे अशी प्रतीकं तयार केलेली असतात. मग त्याच्यामध्ये आपण विचार करतो की मी एक आकार बनवला तो असा आकार बनतो. आता आपण रेषेचा विचार करू.
बघा, मी ना खूप साऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, जर तुमचे प्रश्न येतील नंतर त्यावर आपण बोलू. हे समजून घ्या, आता इथे हे काय आहे आता विसरणार नाही तुम्ही, सरफेस आहे बरोबर. जिथे सरफेस डिव्हिजन होतं ना तिकडे काहीतरी घडत असतं, जे तुम्हालाही माहिती आहे बरोबर. तुमचे कालचे प्रश्न होते ना की पिक्टोरियल डिझाईन म्हणजे काय, मी रेषा कशी काढू, आकार कसा काढू, तर हे थोडंसं वेगळी गोष्ट आहे. पण थोडं तुम्हाला आत्ताच का सांगायचं माहिती आहे का, आज ना उद्या तुझा तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता कुठेतरी आयुष्यामध्ये. जसे आपण मूवी बघतो पण आपल्याला मूवी कळत नाही, पण एक दिवशी आपल्याला ते रिअलाइज होतो तुम्ही लहानपणी तो मूवी बघितला होता, तशा अर्थाने सांगतो. समजलं नाही तरी समजून घ्या हे काय आहे ते गोष्ट. ज्यावेळेस एक सरफेस आहे ह्याला मी इथून ब्लेडने काट मारली बरोबर, छोट्या पेपरवरती करतो मी तुम्हाला कळेल. आता ह्याचा विचार करू नका, फक्त ह्या सरफेसचा विचार करा. ह्याच्यावर तुम्ही असं काहीतरी करतोय, काय दिसतंय का तुम्हाला? काय दिसतंय? पण मी काहीतरी ॲक्ट केली पण काही आपल्याला दिसत नाही आहे. काय दिसतंय का? काय दिसलं? पण बघा, नीट विचार करून बोलायचं आपल्याला, आपण प्रयत्न करू. शाळे येते आणि इथे बघायचं, इथे पण बोलायचं. काय होतं सरफेसचे काय झाले हे दिसले की नाही? आणि सरफेसचे दोन भाग झाल्यानंतर मध्ये काय तयार होतंय बघा, परत विचार करा. आता प्रयत्न करूया काय होतं ते बघा. इथे इथे लक्ष द्या, इथे जर मी असं केलं तर काही दिसत नाही तुम्हाला. हां, आता मी असं केलं काय दिसतं आहे, कारण की मध्ये ब्लॅक असतं तर बरं झालं असतं, व्हाईट सरफेस असल्यामुळे गडबड होते. काय आहे हे लहान मुलांसाठी आहे तसं तुम्ही लक्षात घ्या ह्या गोष्टी ना. नंतर तुम्ही म्हणता ना कन्सेप्च्युअल आम्हाला काहीतरी करायचं आहे, इन्स्टॉलेशन परफॉर्मन्स आणि काहीतरी करायचं, तिकडे तुम्हाला हे उपयोगी पडणार. काय आलं आता इथे कदाचित तुम्हाला अनुभव येईल दृश्याचा, तो महत्त्वाचा आहे. तर आपण काय केलं, सरफेस होतं त्याला मी हळूहळू दूर करतो, तर काय दिसतं तुम्हाला? काय दिसतंय? कल्पना करा, आता दिसतंय का? काय दिसलं? आता नीट सांगा काय होतं की हे सरफेस आपण मान्य केलं है ना, तो ये का है मधे? हाँ स्पेस है, का है कि नहीं? म्हणजे हे समजा मोठे मी ठोकळे असते, ठोकळे केले असते मोठे क्यूब आणि त्याला मधून कट केलं असतं, तर मध्ये काय निर्माण झालं असतं? तर ह्या जगामध्ये ना फक्त पोकळी आहे आणि ती पोकळी आपल्या शरीराच्या संदर्भात जेव्हा आपण बघतो त्याचं एक सीमित गोष्ट असते बघण्याचं. जसं तुम्हाला सांगतो समुद्राची तर तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला ती कुठली लाईन दिसते? व्हर्टिकल लाईन दिसते. हां क्या हुआ हिमांशु, कौन सा लाईन दिखा देता है समुद्र के यहाँ पे गया तो? हॉरिजन लाईन या व्हर्टिकल लाईन दिखा देती? हां दिसते तुम्हाला ती खरं लाईन असते का? काय असतं ती? तुमच्या डोळ्यांच्या क्षमतेची ती एक सीमांत पातळी असते जिथे तुम्हाला अवकाशामध्ये भेद करता येतो. हां आता दुसरी गोष्ट आहे की आपण रेषा शोधणार आहोत आपल्या चित्रासाठी, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर असं होतं की ती जी अवकाशाची पोकळी आहे ना ती आपल्याला जसजशी कळू लागते तसतसं आपल्याला आकार कळू लागतो.
इथे काय दिसतंय का तुम्हाला? आता मगाशी पण रेषा काय करतो आपण म्हणालो काढतो, आता मी बघा काय करतो. तर मी रेषा अशी काढली, रेषा मी खरंच काढली ना, नाही तसंच आहे. तुम्ही कल्पना करा बघा, तुम्ही क्रिएटिव्ह असं म्हणता ना, तर खरंच कल्पना करा, तुम्ही पांढऱ्या रंगावरती काळ्या पेन्सिलने असं कधी ड्रॉ करता? म्हणजे तुम्ही पांढरा रंग काय करता? काढतो. तर असं व्यंगवक म्हणतो, मी चित्र रंगवत नाही, तर मी काय करतो तिथला चित्रातला रंग माझा काढून टाकतो नको असलेला, आणि मागचा रंग दिसतो. हे नंतर समजून घ्या, जे मोठी मुलं आहेत ना त्यांनी आता हे समजून घ्या. तिथे मी काय केलं, ही रेषा काढली. तर ड्रॉ करणं हा शब्द आहे ना, हा कुठून आला असं म्हटलं जातं की जे लोहार लोक असतात ना, ते तलवार बनवतात, तर ते तार काढतात, तार. तर तिथून ड्रॉ हा शब्द आला, रेषा ड्रॉइंग करणं, ते ड्रॉ करणं असं तिथून आला. आणि आज आपण रेषाचा असा विचार करतो ना. आता ही रेषा जेव्हा आपण कुठल्या यंत्राच्या आधारे काढतो तेव्हा ती रेषा काय होते? सरळ दिसते, बरोबर की नाही? म्हणजे तिला आपण मॅनमेड रेषा म्हणतो ना, बरोबर की नाही? आता मी काय केलं, तीच रेषा, बरं हे मी प्रयोग आहेत ना, मी स्वतः नाही करत, हे मुलांना करू देतो, पण आपल्याला वेळेअभावी मी करून दाखवतो तुम्हाला, आणि तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही, कारण मी इथे करतो मला माहिती आहे ना. हे तुम्ही स्वतः करून बघितलं असतं तर तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा अनुभव आला असता, पण आपल्या वेळेअभावी आपण प्रयत्न करू समजून घेण्याचा, ठीक आहे? आता मी हाताने कट करतो, तर काय होतं, काय होतं बघा बरं, काय होतं, कल्पना येते तुम्हाला? रेषा कशी दिसते? कशी दिसते? आता मला सांगा, ही रेषा मॅनमेड आहे का नॅचरल आहे? हां, तो ये लाईन काय होगी फिर? बरं, मी त्यांना बघा, ते फक्त एक आहेत, त्यांना कळेल आज नव्हत्या, बघ ही तुमच्यासाठी खरं म्हणजे आहे. तर हे तुम्हाला कळतं का, तर निसर्गामध्ये कुठेही अशीच लाईन दिसू शकते, तुम्हाला अशी लाईन दिसणार नाही, बरोबर ना? म्हणजे काय झालं, आपल्याला अभिव्यक्त करण्यासाठी आपण काही गोष्टीने कल्पनातून मांडलेल्या आहेत, बरोबर की नाही? जसं आई म्हटल्यानंतर आई प्रत्यक्षात नसते, तर ते जे काही जाणीव आहे तिच्यासाठी वापरलेले ते शब्दांचं प्रतीक आहे. तसं आपल्याला चित्र काढण्यासाठी आपण काहीतरी असं क्रिएट केलेलं आहे, त्यातली लाईन एक खूप महत्त्वाचा भाग आहे. ती लाईन ह्या जगात नाही आहे, तर आभासी आहे. आता उदाहरणार्थ समजा एखादी गोल वस्तू आहे, त्याच्यावरती मी एक समजा इथे कुठेतरी मी रेषा ड्रॉ केली आणि तुम्हाला दाखवली, ती दिसेल का कुठे? याची रेषा कुठे दिसते का तुम्हाला? नाही दिसत. तर काय होतं, वरून पडलेला लाईट जिथे अडतो, कळलं मी काय म्हणतो, लाईट जिथे अडतो ती जी स्पेस आहे ना, तिथे लाईन नावाची एक गोष्ट असते. हां, कल्पना आहे, मी व्याख्या पण केलेली नाही आहे. रेषा आहे ना कुठली पण, आता उदाहरणार्थ बघा, ही सरफेस आहे, मी फोल्ड केला तर इथे प्रकाश मी अडवला, इथनं इथून येतो ना लाईट, अडवला तिथे काय करायला झाला, अंधार आहे ना, काढो पडले, आणि इथे काय आहे, प्रकाश आहे. तर इथे मध्ये काय आहे, जसं तुम्ही टॉर्चने लाईट करता की नाही, तर तुम्हाला बाजूला काय दिसतं, म्हणजे एक प्रकाशित भाग दिसतो आणि एक अंधाराचा भाग असतो ना. तर विचार करा, जिथे प्रकाश आणि अंधाराचं जिथे काही रिलेशन आहे ना, तिकडे दिसणारा जो अस्पष्ट भाग आहे, जे काय आपण कल्पना करतो तिला रेषा असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जेव्हा मला ड्रॉईंग करता ना स्केचिंग, तर मी इथे आहे, तर तुम्हाला माझं हे हा भाग दिसतो ना कानाचा, आणि हे काय बाकीला सगळं काय आहे, अवकाश स्पेस आहे. तर तुम्ही असे ब्लर करता ना डोळे, बरोबर की? डोळे ब्लर करून तुम्ही काय बघता, की जिथे प्रकाश अडलेला आहे ते कसं दिसतं, मग तुम्हाला माझी केस ना अशी दिसत असतील, कानाची रेषा अशी दिसत असेल, कळलं? तर हे तुम्हाला बघायला शिकायचं आहे. जेव्हा तुम्ही हे बघायला शिकाल ना, तेव्हा तुम्हाला मॉडेल समोर बसलेल्यानंतर कळेल. हेच तुम्हाला इकडे पण बसून करायचं आहे. जसं आता झाडं आहेत, तर तुम्हाला दुरून बघताना झाडं अशी टेक्चर दिसतात, तर मोठमोठी पानं दिसतात का, बंचेस आहेत, पॅटर्न्स आहेत ना. तर हे पण बघायला तेच तेव्हा शिकाल तुम्ही,
कळतं आहे, थोडं अवघड झालं असेल ना. आता आपण पुन्हा रेषेकडे येऊया. सकाळी सर म्हणाले, हे लक्षात ठेवा मी जे काय बोललो होतो, सर म्हणाले होते की रेषा शोधा. आता रेषा ही काल्पनिक आहे, आपण विचार केला बरोबर की नाही, मग आपल्या रेषा सरांनी शोधायला सांगितली आहे. हां, जसं आपण भाषेसाठी अक्षरांचा वापर केला, कसला वापर केला बरोबर की नाही, तर चित्रासाठी कशाचा वापर करणार आहोत, अक्षरांचा. आकार महत्त्वाचे आहेत ना, तर अक्षर महत्त्वाचे आहेत, है ना. म्हणजे आईचं पोर्ट्रेट करायचं तर आई लिहून पोर्ट्रेट होईल का, फक्त आकार घेऊन तरी पोर्ट्रेट होईल का, मग काय करावं लागेल. तर तुम्ही आता आपण बघा की जर तुम्हाला अभ्यास करत असेल, तुम्हाला कळलं की मानवी आकार बघण्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळ्या टेक्निक शोधून काढल्यात. कोणी क्यूबमध्ये चेहरा बघितला आहे, कोणी राऊंडमध्ये बघितला आहे, कोणी ओव्हल शेपमध्ये बघितलं आहे, हे तुम्हाला कळलं कसं? त्यांनी म्हणजे एक्स वाय कोणीतरी असेल, त्यांनी अभ्यास केला बरोबर ना. मग ते आमच्यासारखे कोणीतरी असतात की रेषा नाही म्हणून सांगतात, मग एक दिवस तुम्हाला कळतं रेषा नाही आहे तेव्हा तुम्ही कळता. तसं त्यांना कळलं की आपण ओव्हल शेपमध्ये कसं बघायला पाहिजे. तसं एक आहे प्रोको नावाचा एक आर्टिस्ट आहे, तर तो ह्युमन फिगर तुम्हाला शिकवतो खूप सुंदर पद्धतीने. तर तसं बघायला शिकणं हे महत्त्वाचं आहे, म्हणून हे मी तुमच्या संवाद साधतो बरोबर. तर आकारामुळे आपल्याला चित्राचे अर्थ कळू लागतात. सकाळी सर काय म्हणाले की तुम्हाला रेषा शोधा, तर तुम्ही असा विचार केलात का, तुमच्याकडे असणारे टूल्स आहेत ना, स्केच पेन आहे, पेन्सिल आहे, पेन आहे. हां, आता कापूस असतो ना, कापूस जर मी स्केच पेन घेऊन तर त्याचं ड्रॉईंग केलं तर ते कापसाचं ड्रॉईंग वाटेल का? हां, मग कशाने करायला पाहिजे? अगर हम एक जो कापूस होता ना, कपास होता है ना, उसका अगर हमें ड्राइंग करना है और मुझे बोला कि बड़ा मार्कर लेके उसका ड्राइंग करो, तो आपने पेपर पे कर दिया तो वो कपास लगेगा क्या? कापूस रुई रुई कॉटन, कॉटन का जो बंच होता है छोटे का, तो कॉटन लग सकता है उसको ड्रा कर या तो. फिर ये सोचना है ना, ये सोचना ज़रूरी था. मुझे गवताचं जो तुम्हाला ड्रॉईंग करायचं आहे, तुम्ही स्केच पेनने करू की मार्करने करू? मार्करने करत असेल तर त्याचं जे काही टोक आहे त्याच्यावरती प्रेशर किती देऊ, हलकं देऊ तर कसं देऊ, हे विचार केलात तुम्ही आज रेषा काढताना केलात का कोणी? मग हे विचार करणं म्हणजे फिलिंग किंवा चित्रातून विचार करणं. आता माझ्या केसांचा पोत वेगळा आहे, तुमच्या केसांचा पोत वेगळा आहे की नाही, ही रेषाच आहे ना. तुम्हाला माहिती आहे आपलं शरीर आहे ना पूर्ण रेषेने भरलेलं आहे, बघ ना हातावरती काय आहेत, इथे काय आहेत. हां, तर रेषा आपलं पूर्ण शरीरभर आहेत, तुम्ही कधी विचार केलात? प्रत्येक गोष्ट वेगळ्या नावावर मिशीला पण काय केलं की रेषा आहे की नाही, तर ती कुठल्या माध्यमातून आपल्याला काढता येते ह्याचा विचार करणं म्हणजे काय करणं, रेषेचा विचार करणं. आता समजा दगड आहे, तो तुम्ही हलक्या पेन्सिलने काढाल का मार्करने काढाल? बरोबर की नाही, मग तसा विचार करून चित्र करणं म्हणजे रेषेचा शोध घेणं. मग तुम्हाला रेषा कशी असते, थिक थीन असते असं शिकवलं जातं? म्हणजे ते कशासाठी शिकवतात सर? दगड कडक असतो, त्याला तशा कडक लाईन्स किंवा त्याच्या सॉन्ग जरी दाखवून चालणार नाही, त्याच्यासाठी मग ते कडक दिसण्यासाठी तसं कडक माध्यम म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की मार्कर किंवा हार्ड चारकोल किंवा असं, तर ते दाखवल्यानंतर ते त्याला त्या गोष्टीचा फील येणार बरोबर. त्याच्यावर जर म्हणजे म्हणजे हे आज जो बोलतो ते बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आपण वापरायला पाहिजे नाही, आपण बोलायचं की काय होईल, तू बोल तुला काय करता येईल. तो म्हणाला तसं बरोबर आहे, मग तसं आज तुम्ही केलं का रेषेचा विचार करताना? केलं तो तुम्हाला अनुभव आला, म्हणजे तुम्हाला रेषा कळली असं म्हणू शकतो.
बरोबर आहे ना, म्हणजे आपला प्रॉब्लेम सुटलेला आहे. ठीक आहे, दोन मिनटं थांबू. तुम्हाला काय वाटतं तर बोलू शकता, मग आपण पुढे जाऊ. म्हणजे आत्ता जे काय बोललो त्या संदर्भात खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आपण एक एक स्टेप करू. म्हणजे मगाजपासून जे काय मी जबसे जो कुछ मी बोलते आ रहा हूँ, हमने बहुत सारी चीज़ों के बारे में बोला, हो सकता है वो सही या गलत नहीं हमें पता है, तो हम लोग उसके बारे में थोड़ा सोचते हैं फिर आगे जाते हैं. म्हणजे तुम्ही आकार म्हणजे काय विचारू शकता परत, आणि जी आभासी रेषा आहे ना ती आपल्याला माध्यमामुळे कळते. म्हणजे आपण बोलतो ना की डॉट डॉटमुळे काय तयार होते, बरोबर ना, पण त्या माध्यमाच्या त्या क्षमतेमुळे रेषा तयार होते, प्रत्यक्षात होत नाही. कळलं, समजतं का तुम्हाला? इथे पेन्सिलचं माध्यमच असं आहे की तिला डॉटला रेषा पुढे जाणारच नाही, तिथे आपल्याला शोध लागला की डॉट डॉटमुळे रेषा तयार होते, पण प्रत्यक्षामध्ये रेषा तसं नाही करत आहे. ठीक आहे, अजून काय विचारायचं आहे? मी जे बोललो ते सांगा ना, की जे आता मी सांगितलं तुम्हाला की कडकपणा आणि मृदूपणा त्याच्यातला रेषेमधून दाखवा, तीच रेषा असेल तर मग त्याचं तुम्ही एक्सप्लेन नाही केलं ते, म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे की ती गोष्ट काय आहे. ती गोष्ट काय? रेषा आहे, सांगितली ती रेषा आहे, ती तीच रेषा. हो हो, आता जसं समज इथे चार पाच जण पोर्ट्रेट करायला गेलास, तर तुला माझी रेषा काढताना कशी काढावी लागेल, माझ्या चेहऱ्याची रेषा काढताना कशी काढावी लागेल? प्रत्येक जण काढतो ते स्केचिंगची, मला प्रत्येक जणांबद्दल नाही. हां, मी असं विचारतो की प्रत्येक जणाची लाईन वेगळी आहे. जसं मी सरांना पण विचारलं की सर बोलले की जसा माणूस आहे तशी रेषा आहे, पण मला ती तशीच लाईन दिसणार ना जशी मी काढतो. अगदी बरोबर आहे, पण आपला प्रश्न काय आहे की तू ज्या माध्यमातून रेषा काढलीस, आता समज कापूस आहे, आणि जर हा जो आकार दिसतो ह्याचा आकार जर मी हा सर्फेसवरती काढला आणि समोरचा व्यक्ती आला आणि म्हणाला हा कापसासारखा त्याने ड्रॉ केला आहे, तर काय होईल? नाही सर, मग 10 जणांना मी बोलवलं आणि त्यांनी सगळं तेच सांगितलं, तर काय होईल? याचा तर काय बरोबर आहे नाही सर. मग प्रश्नच येतो कुठे, जे सर सांगतात ते तसंच होतं ना. म्हणजे तू जे काढलेलं आहे ते जर नाही चालं तर नाही चालं, नाही कळत का तुला? वेगळा प्रश्न आहे, मग तेच तो बोल काय तो. नाही प्रयत्न करूया ना, थांब थोड्या वेळ, परत बोल. हां, तुम्हाला काय वाटतं? हां बोलो रुची, काय बोलणार आहे? आणि काय होतं माहिती का, आपण जेव्हा कुठे बाहेर फिरायला जातो ना, तेव्हा आपण ना वरच्या किशामध्ये ना 1000-1500 नोटा ठेवतो, आणि आपला चोर किस्सा असतो ना त्याच्यामध्ये चिल्लर ठेवतो, बरोबर ना? काय करतो? अपोजिट करतो. मग समजा चिल्लर वापरतो का ते बंदे पैसे वापरतो जे आहेत वरती ठेवलेले, कुठे पण गेलो की पहिले कुठले वापरतो? चिल्लर वापरतो ना. तसं आपण इकडे आल्यानंतर ना आपलं मन आहे ना ते सुट्या पैशाचं वापरायचं नाही, आपलं लक्ष इकडे पाहिजे. नाही ना, म्हणजे आपण काम करत असताना काय करतो माहिती का, की आपण असं खाली काहीतरी ड्रॉईंग करत असतो, तर ड्रॉईंग करताना काय होतं, आपलं लक्ष कुठे आहे सगळं, है ना, आणि समोर काय घडतं त्याकडे लक्ष आहे का? मग आपल्याला कसं कळणार? त्यामुळे ना सगळीकडे लक्ष ठेवायचं समोर. हां, आणि तुम्ही जितके जसे आर्टिस्ट म्हटलं की कसंही अस्ताव्यस्त राहणं असं काहीही नसतं, जेवढं स्वच्छ राहील तेवढं चांगलं आहे. हां,
खरंच आहे. आणि जर ते तुम्हाला खूप कामात तुम्ही इन्वॉल्व असाल आणि तेव्हा समजा तो रंग लागले तर चालेल. समजा मी इथे बसलो, काम करायचं आहे आणि त्यामुळे माझी पॅन्ट खराब झाली, चालेल. म्हणजे शेतकऱ्याने कोट टाय घालून शेतात गेला चालेल? नाही चालणार. मग चित्रकाराने असं चालेल का? नाही ना. तो पण एक प्रयत्न करा की कसं कसं चांगलं राहता येईल, अस्ताव्यस्त नाही म्हणत मी, चांगलं कसं राहता येईल. मग ते जर आपल्याकडे आलं ना तर आपल्या चित्रात पण येणार. मग आपल्याला ते स्टेप बाय स्टेप विचार करणारना, कारण आपली बॉडी स्टेप बाय स्टेप चालू लागली तर आपण स्टेप बाय स्टेप विचार करणार ना. पण आपली बॉडी जशी राहिली तर आपण कसं करणार? हां चाललं आहे काय हो रे, जर असं राहिलं तर कसं होणार? हां काय चाललं आहे, आपण पण अवेअर राहतो ना. थोडा तो प्रयत्न करूया. तुम्हाला अजून काय वाटतं? दुसरी गोष्ट, आपण हळूहळू पुढे जाऊ, प्रश्न पडले की सांगा. आपल्याला प्रत्येकाला नेहमी असं वाटतं की आपल्याला सगळं काही कळलं पाहिजे. हां, ज्ञान या शब्दाला काय इंग्रजीमध्ये शब्द आहे? ज्ञान होणं, विजडम काय? हां नॉलेज. नाही नाही नाही, खूप छोटा शब्द आहे नॉलेज. तो आता तुम्ही काय घेतलेला, काय बोलाय इन्होने? विजडम. कोणाला कळलं का काय म्हणाले ते? मला उच्चार करता येत नाही. कळलं का तुम्हाला काय बोलावं उन्होंने? विजडम. आपको पता नाही होता, तुम्ही सुन लो एक बार, ठीक आहे? आणि तो लक्षात ठेवा प्रत्येकाने, त्याला मी मराठीमध्ये ज्ञान असं म्हणणार आहे. हां, आता काय होतं की आपल्याकडे जे आता आपण चाललेलं आहे त्याच्यात एक घटना अशी काहीतरी घडते की आपल्याला ना खूप काही गोष्टी माहिती असतात, इन्फॉर्मेशन असते, आहे की नाही? आणि ना आपलं ना अर्ध पूर्णच्या पूर्ण आयुष्य ते इन्फॉर्मेशनवरती जातं. हां, जसं आता तुम्ही आहात तर तुमच्याकडे सगळ्याकडे मोबाईल आहेत ना, त्याच्यामुळे अर्ध आपलं तिथे चालेल की आपल्याला सगळं कळतं. ते सगळं कळतं म्हणजे अनेक लोकांचे आपण काय करतो, विचार काय करतो, ऐकत असतो, बरोबर ना? आता तुम्ही इथे आलात तर 10 जणांचे विचार ऐकलेत, बरोबर की नाही? न्यूजपेपरमध्ये बघितलं, टी व्हीमध्ये बघितलं, पुस्तकं वाचली, असं खूप सारे माहिती तुम्ही गोळा करता, बरोबर? आता ही माहिती गोळा करणं म्हणजे तुम्हाला ते ज्ञान होणं असं होतं का, ज्याला आपण विजडम असं म्हणतो, जे काय होतं असं होतं तुम्हाला वाटतं? तुम्हाला कळलं असं काय वाटतं का तुम्हाला, माहिती असेल तर? बरोबर. आप लोग सुनो, दादू हम लोग बताएंगे. आता अशी जी माहिती जेव्हा गोळा करतो ना आपण, तर आपण काय करतो, थोड्या वेळाने ना त्या दोन विचारांची लिंक लावतो. जशा दोन शिक्षक आहेत ते सांगतात, मग आपण हां ते शिक्षक असं म्हणाले, हे शिक्षक असं म्हणाले, मग मला असं वाटतं, आपण असं म्हणतो की नाही? मग सेकंड लेवल काय तयार होतं, इन्फॉर्मेशनच्या नंतर आपण आपलं ओपिनियन द्यायला लागतो. असं घडतं का? घडतं ना, नक्की. हां, आता ते ओपिनियन द्यायला लागतो आणि असे खूप सारे ओपिनियन आपण काय करतो, तयार करतो. कोणाचे? तुमच्याकडे सगळ्यांकडे आहेत ना, पण ते तुमच्याकडे आहेत म्हणजे तुम्हाला सगळं कळलं असं वाटतं का? म्हणजे ते ज्ञान वगैरे काय होणं असं वाटतं मला? नाही, आपण शोधतोय. हां, मग असे सगळे जे ओपिनियन झाले तयार की आपण कोणातरी शेअर करतो, तर तुम्हाला असं वाटतं की ते तुम्हाला अंडरस्टँड झाले, समजले? हा ना, खूप सारे ओपिनियन नंतर एक आपल्याला समजतं ना, कुठलं तरी काहीतरी समजत असेल. आपण म्हणतो हा मला कळलं, तुला नाही कळलं, मला कळलं, असं आपण ठामपणे सांगू लागतो, बरोबर की नाही? होतं असं चित्र काढताना वगैरे होत असेल की नाही? होतं की नाही? मग आपण ना ती समज ना कशी तयार करतो माहिती का? प्रत्येक इन्फॉर्मेशनचं, प्रत्येक ओपिनियनचं लिंक लावतो. काय करतो? लिंक लावतो. आणि मग नंतर काय होतो, लिंक लावल्यानंतर आपल्याला एक अंडरस्टँड होतं की हां मला हे समजलं. आता हे जेव्हा होतं तेव्हा आपण कोणाशी बोलताना तरी सांगतो हे असं नाही हा, हे अशाच प्रकारे असतं, विशेष प्रकारे असतं असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर एक शेवटचं असं एक ओपिनियन मान्य करतो. तर शेवटी असं एक ओपिनियन तयार करतो, इथे आपल्याला कदाचित ज्ञान असं होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट नेचर करता ना, परत समजून घ्या, हे एवढं मोठं सांगितलं आहे ना, ते त्याच्यासाठी सांगितलं आहे. म्हणजे 2D डिझाईन करतो, नेचर करतो, ऑब्जेक्ट डिझाईन करतो, ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, रिअलिस्टिक म्हणजे काय, फिगरेटिव्ह म्हणजे काय, असं आपण काही काही विचार करतो, तर त्याच्यावेळेस खूप जणांची माहिती गोळा करतो की नाही? मग माहितीनंतर ती लिंक लावतो आपण,
ओपिनियन तयार करतो. करता का तुम्ही? करता ना. मग अशा ज्या स्टेजेस आहेत ह्या सगळ्या स्टेजेसमधून जाणं म्हणजे आपल्या जाणीवीचं काय करणं, काय करणं, विस्तार करणं. कळलं तुम्हाला? अशा स्टेजेसमधून आपण आयुष्यभर जात राहतो आणि ज्या दिवशी हे तुम्हाला समजतं तुमच्या लेवलला तेव्हा तुम्ही आपोआप दुसऱ्यांना काय करू लागता, वाटू लागता किंवा शेअर करू लागता. इतकंच आहे. समजतं आहे. दुसरी गोष्ट असं म्हटलं तर की कला ही सगळीकडे आहे. आपण कलेचा अर्थ काय समजून घेतला पहिल्यांदा? अवस्था, बरोबर ना. म्हणजे पाऊस सकाळचा असतो, पाऊस संध्याकाळचा असतो, पाऊस दुपारचा असतो, पाऊस रात्रीचा असतो. आपण चार वेळ लँडस्केप करतो का? जातो फक्त सकाळचा लँडस्केप करून येतो, लाईट पडला असेल तिकडनं. पण एवढ्या अवस्था आहेत ना. मग नाव चित्रात बोलताना कसं, अरे ते वेनगॉगने नाही का ते असं रंगवलं आहे, त्या भारेच ना झाडाच्या त्या पेंड्या ठेवलेल्या, त्याच्याबद्दलच बोलत राहतो. पण आता कळलं ना आपल्याला एवढ्या अवस्था रंगवायच्यात म्हणून. हां, ते हे सगळं करण्यासाठी अगोदर तुम्हाला माध्यमांचा अभ्यास करायला पाहिजे. पेन्सिल असेल, रंग असेल, सरफेस असेल, त्याचा विचार करायला पाहिजे. कारण हे जर तुमच्याकडे नसेल, आता जसं एकूण 120 अक्षरे आहेत ना मराठीमध्ये, अल्फाबेट कितने आहे? 220 इंग्लिशमध्ये. हिमांशु कितने? है ना, कितने तो है. तो ते जे काय आहेत 26 वगैरे जे काय आहेत किंवा मराठीमध्ये 55-56 जे काय अक्षर आहेत त्या सगळ्यांमधून मोठमोठे ग्रंथ लिहिले गेलेत, है ना. चारोळीपासून ते मोठमोठे ग्रंथ लिहिले गेलेत. मग तसं चित्रामध्ये ना तर बेसिकच गोष्ट आहे, डॉट आहे, लाईन आहे, अजून काय आहे, शेप आहे. तर 5-6 गोष्टीमधून सगळं करायचं. त्यामुळे खूप असं टेन्शन घ्यायची गरज नाही ना, ते समजून घ्यायचं. मग त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्किल असणं महत्त्वाचं आहे, कौशल्य. हे जे आहेत ना हे सगळं समजतं आहे म्हणून करायला पाहिजे. तुम्ही कराडे कोणाला येतात? कराडे वगैरे काय शिकतात कोणी? नाही का? माहिती नाही. पण बघितलं आहे ब्रुसली वगैरे काय करतो तेव्हा तो असं पंच मारतो का? असं कसा पंच मारतो तो? ऐसे ऐसे कैसे मारता? ऐसे ना, ऐसे. तर तो पंच मारताना ना मला पण माहिती आहे ना, मी बघितलं तर तुम्हाला सांगतो की तो असं जेव्हा पंच मारतो ना तेव्हा हे हे आणि हे तो वापरतो. जब आप पेंटिंग या ड्रॉइंग करते हो ना तो कभी भी ऐसे ड्रॉइंग नहीं करना, इसको टिकाना नहीं है. तो ऐसा हाथ खुला रख के पूरे बॉडी से ड्रॉइंग करना है, तब अपने आप आसानी से आ जाएगा. हमें ज़्यादा से ज़्यादा वो ड्रॉ करना नहीं आता क्योंकि हम लोग पूरे बॉडी को यूज़ नहीं करते. म्हणून लहान पोरं असतात ना ते डॅश आणि असं स्क्रिबल करतात, कारण त्यांची बॉडी मुवमेंट तेवढीच होते ना, है ना. आपल्याला सांगतात सर इझलवरती पाय दिसतात म्हणून आपण रिलॅक्सून बसतो, पण इझलवरती सांगण्याचं कारण असं की तुमची बॉडी मुवमेंट व्हायला पाहिजे ना सगळी, त्याच्यासाठी केलेलं आहे ते. डॉन्सर बसते की दोन पाय फाकून बसतात कशाला? अरे तुम्हाला असं मनका सरळ राहायला पाहिजे म्हणून ते बनवलं गेलं आहे ना. कारण तो मॉडेल हलला, आता समजा इथे मॉडेल बसला आहे, मी असं झालो तर रेषा मॉडेलची हलेल की माझी हलेल? कोणाची? मॉडेलची, चित्रातल्या. तर सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही जे काय कॉलेजमध्ये करता ते तुमच्यासाठी सगळं योग्य असतं, फक्त तुम्ही पुन्हा विचार करा आणि कोणाला सांगू नका की तू कर म्हणून. आपण केलं की आपोआप दुसरा करतो, आहे की नाही? मी शांत बसतो की तुम्ही बसता की नाही? आता जर मी उड्या मारल्या तुम्ही मारल्या असता तर मला वाटतं की तुम्ही पण असंच करा, तर मैत्री पण तुमची तशीच होणार. कोणाशी पण पेपराशी पण तशीच होते मैत्री. हा तुम्हाला एक दिवस ड्रॉइंग आपोआप येईल, पण आपोआप येण्यासाठी अगोदर कळलं तर पाहिजे. त्यामुळे तुम्ही कुठलंही ड्रॉइंग कॉपी करा काही फरक पडत नाही, पण कॉपी काय करायचं समजून घेण्यासाठी. आता समजा अ काढायचा होता तो मी जसं सांगितलं जर तसं तुम्ही काढला नसतात तर तुम्हाला अ कळला असता का कधी? हा असाच काढतात ना, वरचं छोटं खाली मोठं आणि असं काहीतरी असतं ना. पण हे तेव्हा तुम्ही शिक्षकांना म्हणालात का हे असं काय करायचं ते?
नाही म्हणालात ना, कारण की आता आम्हाला येतं सर हात काढून काय रेषा तुम्ही दाखवता मला नाही ना. मग आता शिकण्याची पद्धती आपण बदलूया. म्हणजे कसं की जसं अ काढायला शिकवलं आहे तसं लहान मुलांना आपको भी पता है जैसे ये सिखा रहे ना तो ह्युमन फिगर निकालते समय मला काय ड्रॉइंग येत नाही हा तरी मी आपलं करतो ऐसे सिखाते है ना बराबर. हाँ क्या ऐसे सिखाते हैं ये गलत हो गया फिर सर. अशा प्रकारे आपण हळूहळू ना ह्युमन फिगरचं ना निरीक्षण करायला लागतो. काय करायला लागतो तर तुमच्यासाठी निरीक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्याकडे कमी प्रमाणात केली गेली पण बाहेरच्या देशामध्ये खूप प्रमाणात केली गेली. म्हणून त्यांनी काय केलं तो प्रोको मला खूप आवडतो तुम्हालाही आवडेल तुम्ही पण बघून करा. तो जेव्हा सांगतो की फक्त हे असे आकार आहेत ना ह्या दोन गोष्टीवरती त्याने पूर्ण ह्युमन फिगर बनवायला शिकवली आहे किंवा त्याला समजलं आहे तो मिस्टर बीन असं त्याला नाव देतो. माहिती आहे तुम्हाला हे नाही ना नाही माहिती आहे ना. आता बघा हे की कोणाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे ना सर आपको पता आहे किसको प्रोको के बारे में हां हां कोणाला माहिती आहे हां तुम्ही पाहिलं असेल ना. मग ते तुम्हाला कळलं का कसं करायचं ते म्हणजे काय केलं हे तुम्ही लक्षात घ्या कारण की हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण असे शिकणार आहोत ना म्हणजे इथे काय होतं की ती व्यक्ती जसं करतं तसं आपण करून बघायला पाहिजे ना 10-20 वेळा तेव्हा कळेल की नाही. मग हे लक्षात घ्या की हा आकार मानवी शरीराच्या सगळ्या काही ज्या मुवमेंट आहेत ना ते आपोआप समजून सांगतो जर कळलं तर. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्यामध्ये निरीक्षण करण्याची क्षमता आपल्याला वाढवायला पाहिजे हे सांगण्याचा उद्देश तो होता माझा. तर त्याच्यामध्ये आता आता हा असा आकार आहे आता याच्यामध्ये काय केलं आपल्याला असं रंग करावं लागेल. आता इथे सांगा माणूस कुठे बघतोय सरळ की इथे काय प्रॉब्लेम तर होणार का. हे दिसतंय हा एक शेप आहे ना हा असा आहे क्रॉस लाईनमध्ये. म्हणजे आपल्याला कुठली पण वस्तू बघताना हे निरीक्षण केलं पाहिजे तर दिसेल ना. बरं हे स्ट्रक्चर कोणी सांगितलं असं बघायचं असतं ते हां कसं शोधलं असेल त्याने निरीक्षण केलं म्हणजे ॲनॅटॉमी हाडांच्या शरीरावरून त्याने शोधलं असेल बरोबर. आणि ते परफेक्ट बनवतं ना मग आपण तसा विचार करतो का. मग जर समजा आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तसा कुठला तरी एक रेफरन्स घेऊन काम करावं लागेल. तसं आता इकडे बघा दिसतं तुम्हाला आणि मी समोर येऊन करू शकत नाही ना तर ते हे होईल. आता ही ह्युमन फिगर उभी दिसतं ना. आता मी इकडे हात काढला आता हात हात इथे करतो मी काय होतंय म्हणजे हे फक्त मुवमेंट आहे ना सगळी बरोबर.
बरोबर की नाही? मग एखादी फिगर समजून घेऊन असं जर तुम्ही काम केलं असतं तर, म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक फिगर आहे ती अशी, तो असे बीन काढतो असे, तुम्हाला माहिती आहे ना असे बीन काढतो ते, किंवा असं करतो. आता हे फ्रंट आहे का बॅक आहे ह्युमन फिगरची? बघा किती सोपं आहे ना. आता हेच मी असं केलं काय झालं, उभी फिगर वाटते की नाही? हां, तीच मी आता इथून असं केलं समजा, काय झालं? म्हणजे ह्या एकाच गोष्टीमध्ये काही करता येऊ शकतं. हे करणं म्हणजेच आपल्याला ड्रॉइंग कळतं, कसं काढायचं हे कळतं. तसं तुम्ही मेन्युडनचे विचार करता, स्केचिंग करता तुम्ही असा विचार करता का? हां, किती जण करतात विचार, बोला तुम्ही काही. कोरडं झालं असेल आपण थांबूया. बोला रे तुम्ही, करता की नाही स्केचिंग करता की नाही तरी सांगा, हा की नाही? आम्ही केलंय पण नाही काय करता, आम्ही करून बघतो पण विचार नाही करत असं तरी सांगा. आपलं झालं नाही पण असं विचार करत, हा विचार नाही करत, नाही करत सांगत, नाही करत, नाही करत कसा करायचं पण आपण विचार नाही करत, पुढे पुढे कशासाठी करतो ना. कारण की सकाळी पण एक ना काल एक प्रश्न होता, तो कोणी सर विचारला फिगरेटिव्हवाला का असा प्रश्न होता ना, तो अभिषेक. हा, तर आपण काहीतरी एखाद्याला गोष्टीला नाही म्हटलं होतं, एखाद्याला हो म्हटलं होतं. तर काय होतं तिथे की पटकन आपल्याला असं होतं की शब्द आल्यामुळे ना आपले सगळ्यांचे गोंधळ होतात ना, तोच झालेला होता, बाकी तुझं सगळं बरोबर होतं. तो फिगर म्हणजे काय, तर मोजमाप करणं असंच आहे ना. मग काय शब्द आहे त्याला फिगरला, अमाऊंट म्हणतो की कितना फिगर हो गया, जातो ना दुकानात ते क्या फिगर हो गया असं म्हणतो ना, म्हणजे काय करतो आपण त्याला विचारतो, राऊंड फिगर, राऊंड फिगर बताओ. हा असं म्हणतो की नाही, शब्द सोपा आहे ना, मी असं समजून घेतो इंग्रजी काय मला येत नाही, असं म्हणतो की नाही. मग तिथे आपण मोजमाप करतो ना रे, हां ते मोजमाप करणं म्हणजेच फिगरेटिव्ह काम आहे सोप्या भाषेत. मग तू टेबलाचं काढ, झाडाचं काढ, डोंगराचं काढ, नाही तर अजून कसलं काढ, तो केवळ आहे का ज्याला ॲबस्ट्रॅक्ट म्हणतो ना, ते सगळं फिगरेटिव्हमध्ये येतं. पण योग्य भाषेत बोलणं हा फरक पडतो. म्हणजे तिथे तुला रिअलिस्टिक म्हणायचं होतं का, कालचा मोठा प्रश्न होता तो. तर तू तिथे मी बघितलं तुझं बॉडी लँग्वेज बदलली, सगळं बदललं, मग बोलताना तू हात असं असं करत होतास, असं झालं. तर तिथे काय झालं तुला हे कळे ना की तुला फिगरेटिव्ह म्हणायचं आहे का रिअलिस्टिक म्हणायचं आहे, हाच फक्त प्रश्न होता. तो सोडवायला पाहिजे होता त्या काळामध्ये, पण आपण मुद्दामून थांबलो. आणि हां, आणि कदाचित फिगरेटिव्ह म्हणजे ह्युमन फिगर असं जर समजून घेतलं असेल तर त्याबद्दल सुद्धा स्पष्टपणे. आता हे पण लक्षात घ्या, आता नॉर्मली आपण असं म्हणतो की पण ह्युमन फिगर म्हणतो लगेच, हे पण समजून घ्या. त्या गोष्टी आपण काही गृहित धरतो, जसं म्हणतो ना की चित्रामध्ये अवकाश पाहिजे, पण चित्रामध्ये स्पेस सरफेस डिव्हिजन हवं हे महत्त्वाचं असतं. तसं फिगरेटिव्ह म्हणताना आपण गृहित धरतो की ह्युमन फिगरच असेल, म्हणून खूप ठिकाणी गोंधळ होतात. म्हणून त्यावेळेस थोडंसं समजून बोलायला हवं की मी ह्युमन फिगर काढली आहे. टेबलाची पण फिगर होऊ शकते ना, होईल की नाही? पण आपण तिकडे वेगळं, जसं म्हणतो बनाना बनाना, हे मगाशी वापरले शब्द, तसं पण इंग्रजीमध्ये काय सगळ्या भाषेमध्ये आहे, तर योग्य ठिकाणी योग्य ही शब्द वापरायला हवेत. म्हणून थोडंसं बोलताना सुद्धा आपण वेळ देऊन बोलायला पाहिजे. काय एखादी गोष्ट समजली नाही ना तर थांबायचं, तिथे ती स्पेस त्या माणसाला द्यायची आणि स्वतःलाही द्यायला लागते. आपण काय करतो, गृहित धरतो की त्याला नाही कळलं आहे किंवा आपल्याला नाही, असं करू नये. ठीक आहे, पण जर एखाद्याला बोलायला येत नाही, हां मग एखाद्याला जर बोलायला नसेल येत इथे एकाला पण येत नाही. मला वाटतं की सर म्हणतात ना ते खूप बरोबर आहे, पण ना इथे दोन जण असे आहेत की ते खूप बोलतात. कोण सांगा? हा
तांबे सर आणि विवेक सर आणि असं म्हणजे जसं विवेक सर म्हणाले ना ते एक समजून घ्या की आम्ही ज्या वातावरणातून आलो आहे किंवा आम्ही जे काय करत आहात ते हे तुमचं प्रतीक आहे की आम्ही तुम्हाला रिप्रेझेंट करत होतो कधी काळी आणि आम्ही कसे आहोत. तुम्ही पण एक दिवस बोलायला लागाल पण आम्ही तुमच्या वयात असतानासुद्धा बोलत होतो म्हणून आम्ही आज तुमच्याशी बोलतो आहे. आम्ही बडबडत नव्हतो. आमच्या मुवमेंट जरी असल्या तरी आमचे कान आणि डोळे समोर असायचे म्हणून आमचे तुम्ही जरी काय मुवमेंट करत असाल तरी आमचे कान आणि डोळे तुमच्याकडे असतात. तसे तुम्ही चित्रकार आहात ना तर तुमचे कान आणि डोळे आमच्याकडे पाहिजे. बाकी तुमचं काय आलं तरी चालेल ना. तसं तुम्ही बोलायला पण शिकायला पाहिजे. पण तुम्ही आला असं वाटतं की चित्रकार आणि चित्र काढलं पाहिजे बोललं नाही पाहिजे असं कोणी म्हटलेलं आहे का ना. फक्त अडचणी काय माहीत आहेत का तुमच्या किंवा माझ्या अडचणी काय होत्या की मला ना वस्तूसारखी वस्तू काढता येत नव्हती म्हणून माझा कॉन्फिडन्स यायचा. पण मला कळलं की एखाद्याला ना 10 मिनिटात वस्तू काढता येते ना मला फक्त 4 तास लागतात पण मला वस्तूसारखी वस्तू काढता येते. एवढाच फरक मला कळला. समजतंय तर ते तुम्ही समजून घ्या. आणि उगाच तरी ना मोठे शब्द वापरताना त्याच्या जोडीला छोटे छोटे ओळखीचे शब्द वापरा. जसं काल एक जण म्हणाले की कंपोजिशन करतो ना चित्रामध्ये कोणीतरी म्हणालं हां. आता आपण ते कंपोजिशनचा विचार करू. कालच म्हणालं कंपोजिशन हे संगीतामध्ये असतं ना तर ते कसं ठरवतात की एखादा विशिष्ट आकार आवाज तेवढाच पाहिजे एखादा मोठाच आवाज पाहिजे तो संगीतकार कसं ठरवतो. शब्दाच्या वजनावर ठरवतो. वजनावरती ठरवतो म्हणजे शब्दाला काय म्हणायचं आहे त्याच्यावरती ठरवतो बरोबर ना. आता हा जेव्हा बोलतो तेव्हा ह्याचा समज एका विशिष्ट शब्दातून समजण्याची आहे म्हणून तो बोलू शकतो. तुमचे नसेल पण तुम्ही ऐकू शकता असं होऊ शकतं. आता आपण एक काम करूया कंपोजिशन कसं होत असेल ना ह्याचा अनुभव घेऊया. तर तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल ज्याच्यातून साऊंड क्रिएट होतो ते मटेरियल फक्त हातात घेऊन ठेवायचं. काही पण काहीही मटेरियल असेल आणि हा अनुभव आहे ना लक्षात घ्या मी काय म्हणतो ते पेंटिंगच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्हाला हा प्रयोग कळला तर आयुष्यात तुम्ही खूप काही त्याच्यावरती प्रयोग करू शकता. नाही तर तो हा प्रयोग फक्त योगायोगाने घडला असं समजूया आपण इथे. तर तो प्रयोग असा आहे की प्रत्येकाच्या हातात जे काही आहे मटेरियल असेल ज्यातनं साऊंड क्रिएट होतो तो तुम्ही सगळ्यांना घ्यायचा. आपल्याला विचार काय करायचा आहे काय शब्द आपल्याला आपण कंपोजिशन पण चित्रातून दाखवताना वेळ लागेल म्हणून आपण दुसऱ्या माध्यमातून समजून घेत आहोत. ठीक आहे ठीक आहे सुरू ध्यान सर. आता आपण जे काय आहे तर इन्स्ट्रक्शन समजून घ्या काय करायचं आहे. जे तुमच्या हातामध्ये जी वस्तू आहे तिच्यानं जो साऊंड क्रिएट तुम्हाला वाटतो अचानक करायला पाहिजे त्याच्या बाबतीत थोडासा लगेच विचार करायचा क्षणभरामध्ये जो काय आता झाला असेल. आणि सुनो रिची तो उसमें से जो भी आप आवाज़ निकालोगे वही आवाज़ आपको कुछ मिनट तक बजाना है. जैसे अगर आप एक बार पेंसिल कर रहे हो तो बस वापस करो. तो ऐसे ही हमेशा के लिए करते रहना जब तक मैं ना बोलूँ रुको तब तक. समझ में आया कळलं मी काय म्हणतो ते. तुम्ही ज्या तुमच्या हातामध्ये काही वस्तू आहे त्याच्याने सुनो सुनो जे काय आहे त्याच्याने जे काय तुम्ही आवाज काढाल तो तसाच शेवट पण काढायचा आहे. कळलं जो भी आवाज निकाल अगर आप ऐसे से कर रहे हो उसमें से जो भी साउंड होगा ना वो उसको हमेशा उसी तरह बजाते रहना है जब तक मैं ना बोलूँ रुको करके. ठीक है और सब ध्यान ना अपना उसी के पास देना है. रुको रुको ना एक मिनट और आता ही सुरुवात कशी करायची. एक मिनटाभर फक्त अर्धा मिनिट समजू की शांत राहायचं. तुमच्याकडे सगळ्यांकडे वस्तू आहेत ना आवाज कसे काढायचे ठरलेत पक्के. ते एकदा काढून ठेवा दाखवा जरा मला. हां ठीक आहे आता इच्छा पूर्ण झाली ना आता मध्ये वाजू नका. हां आता काय करायचं आहे सुनो अभी बहुत जरूरी आहे अगर आप इसको मिस करते हो तो इसमें का जो जादू है आपको समझ में नहीं आएगा. हां और ध्यान से हमें कानों से सुनना है. किससे सुनना है आँखों से नहीं. आणि आग बंद किया तो भी चल सकता है. कोणालाही मध्येच वाटेल बघा मी काय म्हणतो ते नीट आहे का. शांतपणे बसायचं बहुत ध्यान से
कान से सुनना है सिर्फ। क्या करना है? ध्यान से कान से सुनना है। ज्याला ही वाटेल की वाजवायचं त्यांनी सुरुवात करायची फक्त, पण कोणाला वाटेल माहिती नाही, ठीक आहे? घाई करायची नाही आहे, तर तुम्ही वाजून बघितलं सगळ्यांनी, शांत बसायचा अर्धा सेकंद आणि ज्याला वाटेल त्यांनी सुरुवात करायची। मग तो जो वाजवत असेल व्यक्ती, एका वेळेस दोघे पण वाजू शकतात, होऊ शकतात। सुनो फिर से, अगर वो आदमी बजा रहा है कोई चीज़ तो उसको ना सपोर्ट करना है। क्या करना है? सपोर्ट। हाँ, और कैसे करना है वो आप सोचना है। फिर ऐसे है ऐसे एक सभी लोग आहिस्ता आहिस्ता वो बजा के पूरा करेंगे, ठीक है? मग सगळ्यांनी वाजवायचं आहे, कळलं तुम्हाला? आता लक्षात घ्या, तुम्हाला कानानेच ऐकायचं आहे कोण वाजवणार आहे तो, आणि तो जो रिदम आहे तो समजायचा आहे ठेका, आणि त्याच्यासोबत तुम्हाला जोडून घ्यायचं आहे, असं प्रत्येकाने करायचं आहे, ठीक आहे? रेडी? स्टार्ट। थांबा, सुनो, पहले मैंने क्या बोला कि आधा सेकंड शांति से बैठना है, या कुछ 5-10 सेकंड, उसके बाद में भीतर से लगे तो शुरुआत करनी है, अगर नहीं लगे तो चुपचाप बैठना है। हाँ बोल। हाँ, आता जो अपन प्रयोग करत आहोत त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टीचा अजून विचार नाही केला, कारण हा प्रयोग होतो आहे। जर मी पोहायला शिकलो आणि तुला ढकललं नाही तर मला कळणार नाही की हात कसे मारायचे, तुला समजू शकत नाही। तसं आहे, तर तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपण शेवटी सम आणि टेम्पो समजून घेऊ, म्हणून हा प्रयोग आहे, ठीक आहे? तर स्टार्ट। शांती से बैठना है, जिसको भीतर से लगे उसने स्टार्ट करना है, लेकिन सभी लोगों ने उसमें इन्वॉल्व होना है। चलो शांती से बैठ के स्टार्ट करते हैं। चालू ठेवायचं आहे आणि ऐकायचं, चालू ठेवा, बंद करू नका। आणि हे करत असताना तुम्हाला ते ऐकायचं आहे सगळं। आता मी हात जसजसा वरती नेईन तसा आवाज वाढवायचा आणि मग कमी करायचा, हे फक्त लक्षात घ्या। पण आता रिदम चुकवायचा नाही आहे, जो आप जैसे बजा रहे है वैसे ही बजाते रहना है, उसमें कुछ चेंजेस नहीं करना है। फिर अभी रुकना है। आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे वाजवत होता ना त्याच्यात तुम्हाला त्रासदायक वाटलं का काही? मग सगळं कसं बरं वाटलं? का वाटलं? हां बोल ना, बोल बोल बोल, नाही बोल बोल, त्यामुळे कॉम्बिनेशन जुळत नव्हतं।
एकदम मग काहींचा आवाज असा आपल्या कानांना त्रास देणार असतो तो वाजतो मधी मग तो आपल्या कानांना डिस्टर्ब करतो. अजून तुला काय वाटतं? नाही नाही तुमच्या मागे आहेत का तुम्ही 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 काय तुम्हाला काय वाटतं? नाही ती तुझ्या पुढे आहे ती. हां काय वाटतं तुम्हाला? हां काय वाटलं? काय काय वाटलं असेल ना काय पण तुम्ही बोलू शकता. काय वाटलं? हे सुनो सुनो ये तो आप कुछ तो बोल रही हो उनके बारे में सुनो कुछ उन्हें नया बताया काय म्हणाल तुम्ही? मग त्यावेळेस तुम्ही काय केलं? ओके अजून करणार काय वाटतं? तुम्हाला माहीत आहे तुमचे जसजसे स्वभाव आहेत ना तसतसे तुम्ही साऊंड क्रिएट करत होता. ज्याचा क्रिटिसिझम करणारा स्वभाव आहे त्याचा साऊंड तसाच होत होता. ज्याच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत त्याचे प्रश्नचिन्हात्मक आवाज होते. ज्याला हार्मोनीमध्ये इन्वॉल्व आहे त्याचे तसे आवाज होते. असंच होतं चित्रामध्ये पण तेच असतं मित्रांना. तर तुम्ही करताना सगळं कंपोजिशन वगैरे हे पूर्ण जग आहे ना त्याच्यात ऑलरेडी सगळीकडे सगळं डिझाईन झालेलं आहे. कळलं? सगळं डिझाईन झालेलं आहे. तुम्ही इथे बसलात ना सांगितलं होतं का अशा टेक्स्चरमध्ये बसा अशा कंपोजिशनमध्ये सेट व्हा झालं की नाही? तुम्हाला डिस्टर्ब झालं इथे नाही. तर प्रत्येक गोष्ट करताना इन्वॉल्व होऊन केलं ना तुम्हाला त्याची उत्तरं मिळतात. पण ती उत्तरं जेव्हा तुम्ही दुसऱ्याला शेअर करता ना तेव्हा त्याचं शास्त्र असं बनतं. काय बनतं? लिखलेलं जातं ना की असं करून बघ ते खरंच असेल असं नाही. ते बदलणार असतं म्हणून सायन्स नेहमी बदलत राहतं ना हे की नाही? मग काय शिकायला दुसरं शास्त्र कोणाचं तरी? म्हणजे तुम्हाला जे काय प्रश्न पडलेले आहेत ना ते तुम्ही बोलू शकता ना आता पण. पण का बोलत नाही? आपले सगळे स्वभाव वेगवेगळे आहेत ना. तर संकल्पनाचा अर्थ काय माहिती आहे? संकल्पचित्राचा सांगा ना. 2D डिझाईन काय काय हिला हिला हे काय संकल्पचित्राचा अर्थ काय? 2D डिझाईन म्हणजे काय? हां तुला काय वाटतं? नाही नाही तुझ्या ते पुढे आहे तिचं. हां काय 2D डिझाईन म्हणजे काय वाटतं तुला? तुला काय वाटतं 2D डिझाईन म्हणजे तुला काय वाटतं? नाही नाही तुझ्या पुढचा 2 डायमेन्शनमध्ये म्हणजे 2D डिझाईन. संकल्पचित्र म्हणजे काय? मग संकल्पचित्र विवेक सर म्हणजे काय प्रश्न आहे? मी कुठे विचारलं काय? बोल ना मी कुठे काय नाही बोल ना. हा नाही नाही बोल ना. हा अजून काय? हा अजून बोल ना. अरे बोला ना. अरे खरंच आहे काय? ओके आणि ठीक आहे. हां हां ऐसे कुछ तो है एनर्जेटिक एकदम बराबर. आता मला सांगा हे जसं तुम्ही एक्सप्लेन करता की नाही हळूहळू किती व्हेरिएशन्स होते ना. पण आपलं संकल्पचित्र नाही सांगतात ना अजून. हां थांब तो काय बोलला? संकल्पना मानतो ती संकल्पचित्र असं मला वाटतं. संकल्पना आपल्या डोक्यात जी असेल ती म्हणजे काय? मला नाही संकल्पना कळत. मी आहे ना मी मराठी शिकलो. ऐक 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 कर मी मराठी शिकलेलो नाही. मला संकल्पना म्हणजे काय ते कळत नाही. आम्हाला त्या विषय देतात त्यानुसार आम्ही मानतो म्हणजे त्याबद्दल जे असतं ते आम्ही मानतो. हे बघा आता आपण इकडे आलेलो आहोत ना. हां आपण स्टुडंट आहोत आहे मान्य आहे मला. परत सांगतो की जेवढ्या काही ज्या काही शिकवण्याच्या गोष्टी आहेत ना त्या खरं शिकवण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण काय करतो आत्ता आपले इथले प्रश्न आहेत ना. प्रश्न कुठले आहेत आपले? तिकडचे आहेत का? नाही ना. मग तिथे काय मी बोलू शकत नाही. आत्ता इथे प्रश्न पडले ते इथे बोलूया काय असेल ते. संकल्प म्हणजे काय ह्याचा जो प्रश्न आहे
त्याच्याबद्दल आपण बोलायचं होतं. आता आपण समजून घेऊया, तुम्ही सांगा मला कसं करायचं ते. कोणतीही केलेली ॲक्ट किंवा कृती जी आपण हेतुपूर्वक करतो त्याला संकल्प असं म्हणतात. तुला मगाशी मी बॅग भरायला सांगितले, तू मला विचारलं कंपोजिशन म्हणजे मला कळत नाही. एक काम कर, हा खूप सारा डेक पडलेला सामान आहे, भर त्याच्यात. तू काय केलंस तुझा काम ते सामान तर काय केलंस? कंपोजिशन लागेल तसं भरलं. अर्ध्यावर आल्यावर तू प्रश्न पडला तुला. आता जागा भरपूर आहे, मग काय करत मग उरलेलं मध्ये अजून पण सामान होतं. अजून ते मग अजून घराचा ऍडजस्ट करून टाकायला पाहिजे. तर अजून पण होतं. ठीक आहे, आता आपण त्या भरलेल्या गोष्टीला ना ऍडजस्ट करूया. विवेक सरांनी पण एक सुंदर अनुभव सांगितला होता, रिकामा घर असतं त्याच्यामध्ये आपल्याला जर आपल्या गोष्टी आणून ठेवायच्या असतील तर आपण आपल्या सोयीनुसार उपयोगानुसार त्याची अरेंजमेंट करतो आणि आपल्याला योग्य प्रकारे त्याची रचना करतो. हे समजलं का? ठीक आहे, आता आपण त्याला थोडंसं अजून समजून घेऊया. ॲक्ट ॲक्ट म्हणजे खरं सांगा काय आहे ते, खरं सांगायचा काय ॲक्टचा अर्थ समानार्थी शब्द सांगा काय ॲक्ट म्हणजे. ॲक्शनच्या संदर्भात आहे बरोबर ना, कृती करणं ना. आता कोणतीही कृती असेल, समजा तुम्ही माझ्याकडे बघताय, तुम्ही मला ऐकताय, तुम्ही जेवताय, तुम्ही स्मेल घेताय, हे सगळ्या पाच सेन्सच्या बाबतीतच असणार की नाही? तुमच्या कृती ॲक्ट त्याच्यानुसारच घडेल की नाही? त्याला आपण इंग्लिश मराठीत काय म्हणतो? कृती म्हणतो. हां, पण ती कृती पर्पजली करायची. कशी करायची? तुम्ही रंग लावता पर्पजली कधी कधी? मग आता निरीक्षणाने पर्पजली लावायला शिकायचं, म्हणजे पिवळा आणि लाल एकत्र केला तर निळा रंग तयार होतो. येलो और रेड को हम लोग अगर मिक्स करते हैं तो ब्लू कलर बन जाता है. तो ऐसे कुछ होता है. मग परत सांगतो की हेच म्हणायचं की पर्पजली करणं कुठला रंग तर तुम्हाला माहिती आहे ना, आता बोलायला नको. मग तसं माझी बॉडी टोन जो आहे, जो इंडियन रेड माझ्या बॉडीमध्ये आहे तुम्हाला दिसतो आहे का? किंवा नेपल्स येलो नाही आहे, तो येलो ऑकरच आहे कुठेतरी. तर माझ्या मी डोळ्याच्या क्षमता वाढवल्या तेव्हा मला कळतो, किंवा मला एखादा जो पोर्ट्रेट करणारा असतो ना त्याचं मी काम बघतो तेव्हा मला त्याच्या डोळ्यातून कळतं की त्यांनी असं केलं आहे म्हणून, तेव्हा मला कळतं. पापण्यांच्या डोळ्यातमधलं जे पिंक आहे ना तो डिस्टन्स, ते खूप सारी चित्र बघितल्यानंतर कळतं की डोळ्याच्या खालच्या पापण्यामध्ये अंतर पाहिजे आणि बुबुळामधलं, नाही तर आपण कर्करीटर डोळे काढतो. म्हणजे परत काय झालं, पर्पजली काय पाहिजे आपलं, निरीक्षण करणं बघणं पाहिजे. म्हणजे कोणतीही ॲक्ट लक्षात घ्या काय म्हणतो मी तुम्हाला, आपल्याला 2D डिझाईनबद्दल विचार करायचा आहे. तर चुकी बरोबर माहिती नाही आपण शोधतोय. काय म्हणालो मी, कोणतीही ॲक्ट किंवा कृती हेतुपूर्वक केलेली, काय म्हटलं मी त्याला आपण काय म्हणायचं, संकल्प न जोडायचा त्याला, त्याला आपण डिझाईन शब्द वापरतो. हां, डिझाईन असं म्हणायचं. मग कोणतीही असू देत, चित्र असू देत, शिल्प असू देत, रंग रेषा सगळं असू देत, म्हणजे हेतुपूर्वक केलेली कृती हा शब्द विसरायचा नाही, हा शब्द कधी विसरायचा नाही. त्याला आपण काय म्हणतो, नाही संकल्पन असं म्हणतो. हा न जोडायचा तिथे संकल्पन. म्हणजे टेक्सटाईल डिझाईन म्हणतो की नाही, टेक्सटाईल डिझाईन म्हणतो की नाही आपण, का स्कल्पचर डिझाईन म्हणतो नाही. तर तिथे हेतुपूर्वक जिथे जिथे काम केलं जातं त्याला संकल्पन असं म्हणतात. आता हे 2D म्हणजे काय पाहिजे, युनिक पाहिजे बरोबर. आता इथे काय गडबड होते ते सांगतो. फायनेटमध्ये जी मुलं येतात ना, करा करा तुम्हाला एक दिवस 2D डिझाईन कळेल. हां, त्यांनी कधी वादळ बघितलेलं नसतं आणि 2D डिझाईनचा विषय येतो, भूकंप
शेतकऱ्याची आत्महत्या आणि ते बिचारे करतात, पण कधी त्या आत्महत्येचा अर्थ माहिती नसतो, भूकंप माहिती नसतो, पावसाळा कधी नीट बघितलेला नसतो, तर तुम्ही कसा करणार ना? म्हणजे पावसाळा रिमझिम पडणारा पावसाचा आनंद घेतला आहे कधी? माहिती नाही, तो विचार पण केला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो कसं ते बघा, की कृती पूर्वक असं म्हटलं आहे शब्द विषयाचे नाही. पहिलं काय आपण शब्द वापरला, अवस्था शब्द वापरला ना, कशाला वापरला? चित्रकलेला. हां, मग ते बोला ना पक्ष ना, तर आपण अवस्था शब्द वापरला. कशाला वापरला आपण? कलासाठी. आता ह्या गोष्टीसाठी आपण वापरला होता, डिझाईनसाठी हा वापरला संकल्पन, आणि चित्राचा अर्थ आपण समजून घेतला मागाशी काय होतं ते. ठीक आहे, आता त्यांनी अशा रेषा केल्यात, हे दिसतंय काय? थोडक्यात आपण संपवणार आहोत, काय पाणी वगैरे असं तुम्ही काय ते म्हणू शकता ना, डॉटेड डॉटेड रेषा किंवा डॉट रेषा. आता व्हिज्युअल काय परिणाम करतं बघा, हे तुम्ही बघितलं. आता मी ह्याला असं करतोय, मी पर्पज बदलला ना, हे असं होतं. आता मी काय केलं, ह्याला काय झालं आता, हे है ना, म्हणजे माझं माझी कृती आहे ना अशीची अशी केली आणि बदललं. कृती बदलल्यामुळे संकल्पन माझं वेगळं झालं. मग तुम्ही काय करा, रंगांचं पण असंच होतं. आता कसं, आपण आता इथे ना माहिती देतोय म्हणून हे तुम्ही समजून घ्या फक्त, प्रॅक्टिकल करायला अजून वेळ लागेल, पण थोडक्यात सांगतो ते. तर म्हणून हेतूपूर्वक केली केली कोणतीही कृती हे डिझाईन असतं, कळतंय? आता ह्या शब्दासमोर मी हा शब्द आहे ना अवस्था, तो मी इथे टाकतो, ज्याला आपण काय झालं खरा कुठे अर्थ कळला का? अवघड होता. तर ह्याच्यासाठी हे सगळं काही समजण्यासाठी आपल्याला वर्गामध्ये दिलेला सगळा असाइनमेंट ऑब्जेक्ट नेचर खरंच करायचे आहे. कारण टोमॅटोमध्ये हिरवा रंग असतो, बघितला आहे कधी? पण तिथे ना निळा रंग टाकतात अगोदर, निळा लावतात, बरोबर आहे ना? मग पिवळा लावतात, मग तो हिरवट रंग काय होतो? कारण पूर्ण निसर्गामध्ये असं मानलं होतं की हिर निळा रंग आहे, म्हणून कधी पोर्ट्रेट करताना निळा टाकतात. तो इतक्या लेवलला टाकतात की त्याची इंटेन्सिटी किती पाहिजे हे समजून टाकतात. जसं नाईक सर वॉटर कलर काम करायचे, की वॉटर कलरमध्ये जे काही आहेत मास्टर्स ते करताना बघा तुम्ही, की निळा रंग टाकतात, मग काय करतात पिवळा टाकतात, मग त्यांना कळतं की कुठे हिरवा असू शकतो ऑब्झर्वेशनने आहे, मग बाकीचे रंग वाढवत जातात. म्हणजे काय केलं त्याने, हेतूपूर्वक सगळ्या गोष्टी करतात ते लोक, समजतंय? तर आज आपण अशा खूप साऱ्या विज्युअली गोष्टी आहेत की त्या आपण आत्ता पण कमी होऊ शकतात, पण जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला. मग ते ॲबस्ट्रॅक्ट करताना, ॲबस्ट्रॅक्ट करताना हेतूपूर्वक जे काही आहे ते आता जसं काय होतं, आता एक एक थोडक्यात आपण समजून घेऊ की ॲबस्ट्रॅक्ट हा शब्द आहे. बघा, आपल्या अडचणी प्रॅक्टिकल बघणं आणि शब्दातून समजून घेणं ह्या दोन पातळीवरती चालतं. ॲबस्ट्रॅक्टचा डिक्शनरी अर्थ जो तुम्हालाही मलाही माहिती आहे, की ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे ॲब्रिवेट करणं, सारमध्ये संक्षिप्त रूपात सांगणं, असा इंग्रजी अर्थ आहे आणि तो त्यांचा बरोबर आहे. म्हणून ते वस्तूच्या निसर्गाच्या गोष्टीतून अशा काही गोष्टी थोडक्यात पुन्हा रिप्रेझेंट करतात, म्हणून तो रिप्रेझेंट शब्द तिथे आला आहे, की ज्याला ते ॲबस्ट्रॅक्शन पण म्हणतात, कळलं? असा त्यांचा अर्थ आहे, समजतंय काय म्हणतो मी तुम्हाला? आता आपल्याकडे अमूर्त शब्द वापरतात ना, तो ॲबस्ट्रॅक्टशी संबंधित नाही आहे, कळत? परत सांगतो, ॲबस्ट्रॅक्ट शब्दाला सामान्यार्थी शब्द आपण अमूर्त शब्द वापरतो, तो तशा अर्थाने नाही आहे असं मला वाटतं. कसं? जसं आपण म्हटलं मगाशीच म्हटलं होतं, गणित
आपण ॲब्स्ट्रॅक्टबद्दल विचार करतो पण समजून घेतो थोडक्यात की काय आपल्याकडे काय आणि कसं समजून घ्यायला पाहिजे. गणित म्हणजे काय होतं की जिथे आपल्याला मोजमाप करता येतं, काउंट करता येतं, बरोबर की नाही, है ना. आता मी इथे एक असा शब्द वापरला याचा अर्थ काय होतो, काउंटलेस म्हणजे काउंट करणं आणि काउंटलेस. पण काउंटलेसचा अर्थ काय सांगा परत मला, आता इथे कळलं मोजता येतं पण ह्याचा अर्थ काय, मोजता येत नाही असं ना. आता मी तुम्हाला आजचा अर्थ समजून घ्यायचा म्हणून समजून घ्या, शब्द तेच आहेत फक्त काय फरक पडतो ते समजू आपण. आपल्या शरीराचा स्वाध्याय हे सांगतं आपल्या शरीराच्या क्षमतेमध्ये जे काय आपल्याला बघायला मिळतं ना ते गणित असतं, ज्याला आपण मूर्त असं म्हणतो. कारण हे सगळं आपण समजून घेतो पाच सेन्सने समजून घेतो ना, आपले पाच सेन्स आहेत त्याने समजून घेतो. त्याची जी क्षमता आहे बघण्याची म्हणा, ऐकण्याची म्हणा, बोलण्याची म्हणा, समजण्याची म्हणा, त्याच्या अनुसार जे आपल्याला कळतं त्याला आपण गणित असं म्हणतो. आता जे आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे ते मोजलं जाऊ शकतं पण आपल्याला मोजता येत नाही. परत सांगतो, आपल्याला मोजता येत नाही पण ते मोजलं जाऊ शकतं म्हणून त्याला अगणित असं म्हणतात. आपल्या संदर्भात आहे तसं मूर्त म्हणजे आपल्या जाणीवेच्या कक्षेत ज्या काही गोष्टी आपल्याला समजतात त्या सगळ्या मूर्तामध्ये मोडतात आणि त्या जाणीवेच्या पलीकडे असं जे म्हणतात ना, तेव्हा जाणीवेचा विस्तार झालेला असतो. त्या पातळीवरती तेव्हा जाताना तेव्हा तिकडे अमूर्त असं होतं. आता ती सगळी गोष्ट जसं समजा पाणी आहे ते तुम्हाला डोळ्यांना दिसतं थंड वगैरे असतं, बरोबर, तर मग ते सायन्स काय करतं त्याला हीट देतं. किती देतं, 200 ना का 100, मग त्याचं काय होतं, मग त्याचं काय होतं, मग ते पाणी दिसतं का तुम्हाला, पण कुठेतरी असते तो असतं पण ते आपल्या डोळ्यांना समजत नाही. जसं आपण दुर्बिणाने बघतो ना किंवा सूक्ष्मदर्शकाने अजून काही डीपमध्ये गोष्टी बघायला देतो पण त्या अस्तित्वात आहेत ना, त्या आपल्याला जाणवत कळत नाही म्हणून ते तिथे अमूर्त असं होतं. म्हणून ॲब्स्ट्रॅक्ट पेंटर कधीही रिअलिस्टिक नॉन रिअलिस्टिक असं म्हणत नाही, ते म्हणतात हे चित्र आहे. कळलं नाही ना. तर आता हा प्रश्न आपल्याला शब्दाच्या समजण्याच्या अनुभवाचा असल्यामुळे कळत नाही. कळलं. आता इथे तो सोपा शब्द आहे ना गणित आणि हे तर समजलं की नाही, म्हणजे एक संवेदना म्हणून आपण काय करतो ह्याचा वापर करतो. आता समजा कविता आहे देशभक्तीची कविता, बोला ना देशभक्तीची कविता, कोण बोलेल. तू चालला सर ना गडा बांधी ते तोरण, बरोबर, प्राण्यांच्या ज्योतीनं तुझ करी ते औषण. आता एक मिनिट थांब. आता हे ऐकल्यानंतर मला काय ऐकवलं माहिती का, बघ क्षणभर सांगतो. हा मला पाळणा वाटला, है ना, काही जणांना ज्यांना ज्यांना तो साऊंड जे माहिती तर पाळणा होता तो चालतं शेवटी, पण मी काय म्हटलं देशभक्तीगिरी म्हटलं. आता ते क्षमता जर माझ्याकडे नसेल तर माझ्यासाठी कसं असेल, अत्याक असेल ना. माझी क्षमता मला वाढवायला लागणार आहे ना, ती अतिसूक्ष्म होते. तसं प्रेमाचं गाणं म्हणायचं म्हण बरं. मग काय करतात, आपल्या क्षमतेनुसार आपण वापरतो, मग आपण ना प्रतीक वापरतो. प्रेम म्हटलं की हार्डशेप असं कुठेच असतं आहे का, प्रेम म्हटलं की लाल रंग असं आहे का, पण लाल रंगाचे पण अर्थ शोधत नाहीत. तर अमूर्तचा अर्थ असाच आहे की आपल्या क्षमतेच्या विस्ताराचा तो वेगळा भाग आहे म्हणून ते अस्तित्वात आहे. म्हणून तिथे ना खूप सारे इजम तयार झाले. इजम म्हणजे काय माहिती का, खूप सारे चित्रातून विचार करणारे माणसं तयार झाले. म्हणजे कसं, इम्प्रेशनिझम तुम्ही ऐकलं ना कधी फर्स्ट इयर वगैरे, तर त्यांना काय वाटायचं की वस्तूवर पडलेली गोष्ट माझ्या डोळ्यावरती परिणाम करत आहे, इम्प्रेशन मला कळत आहे. म्हणून ते काय केलं, रिअलिस्टिक होतं ना असं घासून पुसून गुळगुळत करायचं, त्यांनी इम्प्रेशन घेतलं म्हणजे असं स्टॅम्प मारणं, धप्पा मारणं, की ब्लू दिसला घेतलं लावला. मग दुसऱ्या चित्रकारांना काय वाटलं की मी असं बघत नाही, मला ते सगळं काय आहे ना असं वेगवेगळ्या पातळीवरती दिसतं. म्हणजे कसं, आता तुम्ही तिथे पर्स्पेक्टिव्ह करता ना, बिल्डिंग काढताना आपण काय करतो, बिल्डिंग अशी काढतो, अशी काढतो ना बिल्डिंग,
नाही येणार ना, मग ते कसं कळतं आपल्याला? बरोबर की नाही? म्हणजे काय होतं की तुला मूळ मुद्दा सांगतो, तुला अगोदर काय सांगितलेलं? नाही नाही हां, तर इजमचं काय होतं की त्या दुसऱ्या चित्रकारांना असं वाटलं की मी बघतो तेव्हा अनेक पातळांवरती बघतो, म्हणजे तू आता मला समज बघतोयस तर मी इथे तुला दिसतोय, मान तशीच ठेव, ठीक आहे, हलू नको, हे लक्षात घ्या, तुम्ही पण ते करा, तशीच मान ठेवा, मला तुम्ही बघताय, आता मान हलवायची नाही आहे, तिकडे एक झाड आहे त्याची फांदी बघायची आहे, पण तुम्ही तिथेच थांबा, तर तुमच्या डोळ्याची आत्ता जी किरणं आहेत ना ती सरळ आहेत ना, आता मान हलवायची नाही आहे, आता तुमच्या डोळ्याची किरण कुठे गेले? फांदीकडे गेले, तर फांदीचा प्रस्तुती वेगळा असेल ना रे, पण आपलं चित्र दिसत नाही, ते आता कुठे आहे लांबचं, पण ते चित्र एक आभास असल्यामुळे आपल्याला कळत आहे, म्हणजे प्रत्येक पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे ना. हां, पिकासो असं म्हणायचा की मी जर हात आणि स्पर्श केला तर माझ्या बोटांना सगळ्या ओठ कान डोळे एकत्र स्पर्श होतात, मला हा अनुभव लोकांना द्यायचा आहे, त्याचं असं म्हणणं होता, नीट लक्षात समजून घ्या, म्हणून त्याने काय केलं ते डिस्टॉर्ट केलं, त्याला काय सांगायचं होतं, एकत्र अनुभव द्यायचा होता, म्हणून ते क्युबिझम आलं तिकडे. आता आपण काय विचारतो, क्युबिझम म्हणजे काय? ठोकळे ठोकळ्याने केलेलं काम, घनाकार काम असं शब्द वापरतात, त्याला क्युबिझम म्हणत नाहीत, अनेक सरफेसवरती बघण्याची क्षमता ना त्याचा विचार केला म्हणजे क्युबिझम. कळतं तुम्हाला? म्हणजे असे विचार तिथे निर्माण झालेत, आपल्याकडे विचार निर्माण होत नाहीत. आता संपलं किती वेळ अजून? संपत आलं नाही, प्रकाश आहे तोपर्यंत चालतं. हां, आता ना हे तुम्हाला कधी आता हे बघा, परत सांगतो की अमृताची व्याख्या आहे ना ती तुम्हाला शब्दाच्या पातळीवर समजून घ्यावं लागेल. जसे जसे तुम्ही पुढे जाल, हे जे काही आपण आता बडबडलो, प्रत्येकाने एक डायरी ठेवा. हां, आता माझ्याकडे डायरी आहे ना, गेली 8-10 वर्षाची असं बऱ्याच डायरी आहे, त्याच्यात खूप सारे केलेले ड्रॉईंग्स आहेत, तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तसं करू शकता. त्याच्यात पुढे गेलं हे बघा, खूप सारे ड्रॉईंग्स आहेत, पण हे मी केलं म्हणून तुम्ही करू नका. तुम्हाला खरंच वाटतं का अशा नोंदी आपल्या व्हायला पाहिजेत? तुम्ही जे रिसर्च ओरिएंटेड काम करणार आहात किंवा तुम्ही अनुभव घेणार आहात, तर तशी गरज वाटते तुम्हाला? हां, तर तुम्ही करा. जसं सकाळी एक मुलगी कोणाला तरी म्हणाली सरांना, सर पॉल क्लीबद्दलचं पुस्तक तुम्ही मला द्या ना, पण आपण आपली डायरी तयार केली की कधी? का आपण फक्त थीसेसपुरतीच केली आहे? आपण थीसेसपुरती केली, तसंच करू नका. आपण मगाशी म्हटलं की रेषा ह्या जगात आभासी असते, ठीक आहे, आणि आता बघा रेषा आहे का? हां, आहे का रेषा? मला सांगायची, पण आपण कल्पना करतो की हां, मग आता मी असं केलं तर काय तयार झालं? काही नाही, माहिती नाही, पण असे खूप सारे टिपके टिपके केले की ते आता हे आपल्या सोयीसाठी आपण केलेलं आहे, केला रेषा म्हणायचं, ठीक आहे. आता मी ह्याला दिलं ए आणि ह्याला दिलं बी. आता तुम्ही म्हणा, सर तुम्ही काय गणित शिकवत आहे का? आपल्याला चित्र शिकायची आहेत किंवा ऑब्जेक्ट नेचर शिकवायला पाहिजे किंवा ते आलं पाहिजे, पण ह्या गोष्टी आपोआप तुमच्या आतमध्ये तयार होतात, मला काय भूमिती येत नाही, कळलं? पण हे तुम्हाला कळेल आपोआप. आता हे रेषेचं ए टोक आहे आणि हे रेषेचं काय आहे? बी टोक आहे. आता ह्याच्यामुळे आपल्याला कशाची जाणीव होते? इथून इथे जावं लागतं. काय व्हावं लागतं? इथून इथे जाणं म्हणजे अंतराची जाणीव काय करून देते? रेषा करून देते ना, बरोबर की नाही? रेषा काय सांगते? इथून मला इथे, मग अंतरचे म्हणजे डिस्टन्स क्रिएट करणं किंवा सांगण्याचं काम काय करतं? समजलं तुम्हाला? अंतर सांगतं. दुसरं मी म्हटलं की इथून इथे जायचं म्हणजे काय करतं? दिशा दाखवतं. इतकं स्पष्ट झालं हां. आता ह्या बाजूला आणि ह्या बाजूला काय आहे? सरफेस आहे, बरोबर की नाही?
आता या सरफेसला आपण नाव देऊ सी. ठीक आहे, आता हे सरफेस मी डिव्हिजन केल्यानंतर मध्ये जी पोकळी तयार होते त्या पोकळीला मी नाव दिले ए आणि बी, कारण आपल्याला रेषा कुठे तयार करायची आहे ना. रेषा कशाला म्हणतात की जिथे दोन गोष्टी स्टॉप होतात ना तेव्हा ती रेषा तयार होते, नंतर रेषा तयार होत नाही आपल्या चित्रामध्ये तरी. बरोबर की नाही? आता ए आणि बी झालं, हे काय आहे सरफेस. आता बघा पुढे काय होणार आहे. आता हे टोक आणि हे टोक मी जेव्हा जोडतो हे ए आणि हे बी, ए आणि बी, आता मी याला बेंड केलं, इथे काय आहे सरफेसच आहे दोन्हीकडे. बरोबर की नाही? इथे पण सरफेसच आहे आणि हे आपल्याला एक आभासी रेषा पण मानली. आता मी इथे जोडलं अजून नाही आहे, इथे आकार तयार झाला आहे का? हां काय आलं झाला आकार कोणाला वाटतं तयार झाला? ठीक आहे, आता बघा की आपल्याला आलेला अनुभव आपण चित्रातून समजून घेतो ना. चित्र विचार करायला लागतं ना, कालचा प्रश्न होता ना की आपण विचार करतो असं म्हणतो, तो विचार करणं चित्रात झाला पाहिजे. आता त्यांनी ज्यांनी ज्यांनी कोणी सांगितलेला आकार म्हणतात, आता समजून घ्या पुढे काय होतं. आता मी ह्याला इथे खूप जवळ आणतो आणि हा पॉईंट आहे ना, इथे मी ए आणि बी म्हणतो. आता हा आकार आहे की हा आकार आहे? परत सांगा, एकच होऊ शकेल. ही वक्र रेषा आहे आणि हा आकार आहे मित्रांनो, ह्याला शेप असं म्हणतात. ह्याला शेप म्हणणार काय? सरळ आहे. आता इंग्रजीमध्ये लगेच कळतं, मग ते आहे ना आरची बोलते ना आपल्याला ती सवय झाली आहे, तर तसं करू नका. तर ही वक्र रेषा आहे. आता तुम्ही याला शेप म्हणणार का? मग लगेच तुम्ही याला शेप म्हणलात, म्हणजे काय होतं, शब्द आणि आपण काम करत असतो त्याच्याशी आपल्याला सांगड घालता येत नाही. आता ही सांगड घालते तर मग किती प्रॉब्लेम्स आहेत ना आपले, म्हणजे अडचणी आपली आहेत स्वतः, तिथे आपण सोडायला पाहिजे. तर ह्याला काय म्हणतात? आकार म्हणतात. आता नीट समजून घ्या, आता पुढे अट्रॅक्शन पण आहे काय काय असू शकेल. आता दुसरी गोष्ट आहे, आता सरफेस होते ना, आपण आता विचार करा, ही स्पेस आहे, ही पण स्पेस आहे, ही पण काय आहे, म्हणजे ही सरफेस, हा सरफेस, हा पण सरफेस. बरोबर ना? म्हणजे अवकाश जेव्हा बांधलं जातं तेव्हा आकार तयार होतो. काय तयार होतो? आणि अवकाश जेव्हा बांधलं जात नाही त्याला अवकाश असं म्हणतात, आकारामध्ये. ह्या अशा संकल्पना तुम्हाला तुमच्या पाठीवरती समजून घ्यायच्या आहेत तेव्हा तुम्ही चित्राच्या भाषेतून बोलू शकाल. कळलं? समजतं आहे का मित्रांनो? हां थोडं बाउंस झालं असेल पण कळेल. हां कुठलीही गोष्ट जेव्हा आपण हे अवकाश आहे त्याला मी असं हे अवकाश आहे बरोबर ना, त्याच्या आतमध्ये मी पॉईंट असं केलं त्यातला आकार कोणता सांग बरं? दोन आकार आहे, दोन चौकोन. लगेच काय बोला? दोन चौकोन, पण इथे चार त्रिकोण आणि एक चौकोन आहे. बघा परत सांगतो, आपल्या भाषेमध्ये बघण्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, आपण चुकत नाही कुठे, पण आता इथे काय म्हणणार? लगेच म्हणणार आपण याच्याकडे लक्ष जातं, म्हणजे आपल्या बघण्यावरती, निरीक्षण करण्यावरती, हेतूपूर्वक बघण्यावरती, हेतूपूर्वक निर्णय घेण्यावरती सगळं अवलंबून आहे. म्हणजे परत तिकडेच आलो आपण, कोणतीही गोष्ट करताना हेतूपूर्वक केली पाहिजे. आता संध्याकाळ झालेली आहे, आपला हेतू इथे पूर्ण झालेला आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी काही कळलेल्या असतील किंवा नसतील त्याची तुम्ही नोंद ठेवा आणि तुमच्या सरांबरोबर तुम्ही शेअर करा आणि प्रयत्न करा की चित्रकला. मला पण नाही, 15 वर्ष झाली अजून नाही. मी हे गोष्ट तुम्हाला का शेअर केली मित्रांनो माहिती का? कारण की कसं होतं की आपल्याला ना शास्त्रीय संगीताचा शब्द तुम्ही ऐकलात का? तर मी ना खूप जणांशी त्याच्यावर चर्चा केली. तर शास्त्रीय संगीत म्हणजे सायंटिफिक संगीत असा अर्थ होतो का?
तुम्ही ऐकलं नाही का शास्त्रीय संगीत ऐकायला जातो आपण किंवा जातात किंवा ते शास्त्रीय संगीत ऐकतात ना तर आपण असं म्हणतो का सायंटिफिक संगीत ऐकायला जातो मग काय शब्द वापरतात क्लासिकल शब्द वापरतात तर क्लासिकलचा अर्थ काय माहिती ना जे मजदूर वगैरे ऐकतात ना ते गाणं हां तर तो शब्द जिथून आला आहे की उच्चभ्रूवृत्ती लोक आहेत ज्यांच्या संवेदना जास्त व्यापक झाल्या असं समजू त्यांना जे ऐकवलं जात होतं त्या काळामध्ये त्याला क्लासिकल असं म्हणायचं आणि आपल्याकडे जे केलं जातं ना त्याला एक शब्द आहे शास्त्रोक्त संगीत काय म्हणतात त्याला की जे बोललं जातं ते शास्त्रीय पद्धतीने बोललं म्हणून त्याच्यात बंदिशी आहेत त्याच्या विशिष्ट रचना केलेल्या आहेत त्याच्यात 7 स्वर आहेत एकूण 16 राग आहेत ते कसे बोलायचे त्याचं ठरलेलं गणित आहे पण एक राग दुसऱ्यासारखा नसतो असं संगीतामधलं जे थोडक्यात मला आहे तुम्हाला सांगितलं म्हणून आपण जे करतो ना ते आपल्याला खूप गोष्टी कळलेल्या नाही आहेत असं शब्दाच्या आधारे म्हणून आपण म्हणतो शास्त्रीय संगीत आहे तसं नाही आहे ना ते शास्त्रोक्त आहे म्हणजे ते जे काय गाणं म्हणून ते म्हणतात ना आम्ही बैठकीला जातो तुम्ही शब्द आपला आता खूप जण बैठकीला जातात की नाही म्हणजे काय करतात माझ्या बैठकीला जातात की त्यांचे नियम असतात त्या नियमानुसारच ते करायचं असतं हे शास्त्रीय संगीत ऐकताना सुद्धा हे नियम आहेत की ते तसेच ऐकायला जातात तर तुला सम कळते कळलं तुला सम कळणं म्हणजे काय काय सांग सम म्हणजे मला तबल्याच्या ह्याच्यातलं माहिती आहे सम म्हणजे परत फिरून त्याच ठिकाणी येणं आणि त्याला वेळ असतो त्याला सम असे बोलतो त्याला वेळ आपले 16 असतात आता जर त्रिताल धरला आपण तर धा धिन धिन धा धा बघा तुम्हाला दिसत आहे बघेल तुम्हाला धा ता धिन धिन धा ही सम आहे तर ते जे झाड दिसत होतं ना ते खूप सुंदर होतं मग त्या झाडाबद्दल काय होतं कधीच कळत नाही आपल्याला मग हे कसं होऊ शकतं सम कशाला म्हणतात सांगायचेच नाही अशा भाषेत कळलं तर मला तेच म्हणायचं की आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो कारण आपल्याला इन्फॉर्मेशन्स आहेत आणि आपण ॲक्ट रिॲक्ट करतो ॲक्शन रिॲक्शन करतो कारण इतरांपेक्षा आपल्याकडे इन्फॉर्मेशन जास्त असतात तर सम असं म्हणतात ठीक आहे समजलं तुला चार धोके असतात प्रत्येक चार धोके असतात याच्यामध्ये पण नाही बरोबर आहे नाही नाही कळलं मला तुला म्हणजे काय असं होतं की तुम्ही घरी सोडायचंच नाही तुम्ही आता ना काय झालं माहिती का की कसं होत होतं की ती दोन मुलं आहेत ना ऐका ना तुम्ही जी दोन मुलं होते ना ती दोन मुलांच्या ज्या जाणीव आहेत त्या ज्या तो ग्रुप आहे तर त्या विशिष्ट पद्धतीने त्याचा आपल्याला डिस्टर्ब नाही आहे पण ते एन्जॉय करतात पण आपण होतो ना आपण ते करत नव्हतो पण तू सगळ्यांशी बोलत होता आणि मध्येच तुम्हाला रिॲक्ट का झाला कारण तू अवेअर असता बाबतीत कळलं अवेअर असणारा माणूस असतो ना लगेच रिॲक्ट होतो पण कॉन्शियस असणारा माणूस आहे ना पटकन रिॲक्ट नाही होत तो अवेअरनेस घातक असतो कधी कधी कॉन्शियस असायला पाहिजे कारण तू ते करतो पण आता तो तुझ्याशी बोलतो आहे तर तुला माहिती आहे तो बोलतो आहे ना तर तू अवेअर आहे तुला माहिती आहे आता सर जरा बघतो आपण जर सांगतो राहिला पण ते तुम्ही करू नका आणि तुमच्यामुळे बाकीच्या लोकांचं पण हे होतात तुम्हाला त्रास होत नाही पण बाकीच्या होत असतो म्हणून मी तुला ते सम सांगितले बोल ना हे बघ कसं आहे की ह्या ज्या गोष्टी असतात ना चित्रकारांच्या गोष्टी ज्या मला चित्रातून खूप साऱ्या माहिती आहेत तर तिथे सम म्हणजे काय की दोघं जणं जेव्हा बोलत असतात म्हणजे जे वाजवत असतात त्यांनी एका विशिष्ट जो थांबणं किंवा तिथे पुन्हा येणं त्याला सम असं म्हणतात ते साध्या भाषेमध्ये कसं सगळे तटतट वाजवतात आणि अचानक एका ठिकाणी सेम होऊन जातं ना साध्या भाषेत ते सम आहे त्याच्यात काय वेगळं काय नाही कारण सम म्हणजे समान असणं तिथे असं ना तो वाजवतो कधी आणि ढप असं वाजतं का तिथे पण जरी तो साऊंड असेल तो साऊंड एकामेकाला कसा असतो पूरक असतो योग्य असतो त्याला सम असं म्हणतात कळलं आणि दुसरं एक अर्थ आहे समाधी सांगू काय अर्थ आहे त्याचा ज्याची बुद्धी त्या गोष्टीच्या समान होते त्याला समाधी असं म्हणतात म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट नेचर करता ना तुम्ही काढलेला असतो टोमॅटो ताजा तवाना चित्र दिसतो 2 दिवसाचा पूर्वीचा म्हणजे तुमची चित्र काढताना समाधी लागलेली नाही आहे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चित्र इथे काढायचं ते काय डोंगर फिंगर आणि नंतर कळतं ते तिथलं नाही आहे म्हणजे ती समाधी लागली नाही तर तिथं तुमचं कॉन्सन्ट्रेशन असू शकतं म्हणजे एकाग्रता असू शकते पण समाधी चित्रात पण असते ती अशी असते त्याला सम म्हणतात ठीक आहे
आज एवढं पुरे करूया आपण. तुम्ही ते एन्जॉय केलं त्यामुळे धन्यवाद. मजा आली. मला वाटतं बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला असेल किंवा होईल, आपण प्रयत्न करू. आणि सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं म्हणून मी त्यांचे आपल्या सर्वांतर्फे आभार मानतो. आणि हा सेशन इथे संपला. धन्यवाद.